आणि आजचंही मी जे बोलून दाखवणार आहे हे माझ्यावर होणार टीकेला फायनल उत्तर माझं राहणार आहे आज रास्ता अभिमान आहे नम्रतापूर्वक मी सांगतो की पाणी तर घालवलं नाहीच नाही परंतु एक्क्याऐंशी टी एम सी कृष्णेचं पाणी वाढवून घेतलेलं आहे हे माझ्या तीस वर्षाच्या राजकारणाचं फलित आहे मी पहिलं जर काय केलं असेल तर कुलकर्णी नावाचे आमचे फलटणचे सुप्रीम इंजिनियर होते त्यांच्या घरी जाऊन बसलो असा सतरंजीवर आणि मला म्हटलं कुलकर्णी ज्यावेळी लवात काय चिजे सांगा तीन तास जसं तुमच्याशी बोलतो आहे तसं मी लवाच समजून घेतलं यांचं काय चाललेलं आहे मी तीस वर्ष जे काम केलेलं आहे हेच खोडून काढायचं चाललेलं आहे अर्थातच त्रास होणार नाही सांगवल्याला पहिलं पाणी स्वातंत्र्यानंतर दिर मी पूजन केलं आहे आणि हे माझ्या नावाच्या तिथे पुतळे जावत आहेत आणि शहाजी बापांचा इरिगेशनचा संबंध थोडासा कमीच असतो पाण्याचा असू शकतो आणि वैयक्तिक त्यांना भीती एकच वाटते की रामराजे जर उद्या माडा मतदारसंघातून उभे राहिले तर काय होईल मोदी साहेबांचं तुम्हाला सांगायचं तर मोदी साहेबांच्या माझे वाद झाले होते काय पण ते मला आत्ता सांगायचं नाही आहे कारण मी कोरचं राजकारणी आहे त्यामुळे मला माणसं कधी दुखवायचं हे कळतं राजकारणाचा रामराजे हा वेगळा असतो तुमच्यासमोर बसलेला हा राजकीय रामराजे नाही आहे राजकीय रामराजे बघायचे असतील तर फलटणला इलेक्शनच्या आधी सहा महिने या साधारणतः आपण काही गोष्टी सांगत असतो तेव्हा डावं उजवं करतो म्हणजे साधारणतः उजव्याला प्रेफरन्स देतो किंवा उजव्याला झुकतं माप देतो पण एक असे व्यक्ती आहेत ज्यांच्यावर सातत्याने आरोप होतो की त्यांनी डाव्याला झुकतं माप दिलं आणि उजव्यावरती कुठंतरी अन्याय केला त्यांनी कुठंतरी लोकांवरती अन्याय केला अशी एक लोकांमध्ये आणि विरोधक सातत्याने त्यांच्यावर आरोप करतात तर तो आरोप आहे तो म्हणजे नीरा देवघरच्या डाव्या आणि उजव्या कालव्या संदर्भातला आणि तो आरोप होतो तो व्यक्ती आहेत ते म्हणजे विधान परिषदेचे माजी सभापती आमदार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर आज बोलभिडूच्या मंचावरती स्वतः ते उपस्थित आहेत आज आपण त्यांच्यासोबत या सगळ्या विषयासंदर्भातली चर्चा करणार आहोत त्याच पद्धतीनं त्यांची नीरा देवघरच्या डाव्या उजव्या कालव्या संदर्भातली भूमिका काय ती ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत बाकी सुद्धा बरेच किस्से आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर सगळ्यात पहिल्यांदा बोलबिडूवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे नमस्कार आणि मला ही संधी दिल्याबद्दल आभार जसं मी सुरुवातीलाच उल्लेख केला की नीरा देवघरच्या पाण्याचा जेव्हा जेव्हा विषय येतो तेव्हा डावा कालवा उजवा कालवा डाव्या कालव्याच्या परिसरात जे भाग येतात म्हणजे बारामती असेल इंदापूर आणि उजवा कालवा आपला फलटण असेल किंवा मग माळशिरस असेल पंढरपूर हे भाग तर या संदर्भात असा सातत्याने आरोप होतो की आ... फलटण भागावरती किंवा दुष्काळी भागावरती अन्याय झाला जास्ती प्रमाणातलं पाणी हे डाव्या कालव्यातनं देण्यात आलं आणि त्यातून तुमच्यावर होणारा आरोप म्हणजे की तुमचं मंत्रिपद जे आहे ते तुम्ही बारामतीकरांना वाहिलं वगैरे असे बऱ्याच प्रकारचे आरोप होतात तर या संदर्भातली तुमची नक्की भूमिका काय तुम्ही नक्की काय का का काम केलं या कालव्या संदर्भात ते सांगा मॅडम मी मागाशी आपल्या आभार मागितले मानलेले आहेत बोल भिडू विषय मी मी तुमचा खरं सबस्क्रायबर आहे आज ना वेळ मिळतो तेव्हा मी बघत असतो आणि आज एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे आपल्याशी आत्ता बोलताना आपण सगळे दुष्काळी भागातले आहात आणि पाण्याचं जा महत्त्व जाणणारी मंडळी आज एवढं यूट्यूबवर चॅनेल चालवत आहेत ग्रामीण भागातनं आपले सगळे जे ओरिजिन आहेत त्याचंही मला कौतुक आहे आणि त्याबद्दल मी तुमचं खरं मनापासून अभिनंदन करतो आता प्रश्न मूळ प्रश्नाला असा हात घालायला म्हटलं तर आपण हा प्रश्न थोडासा मर्यादित करू असं मला वाटतं कारण निरा देवघर धरण हे सुरू झालं एकोणीसशे शहाण्णवला याचं मूळ असं आहे की भाडगर धरण ब्रिटिशांनी अठराशे बहात्तरच्या आसपास सुरू केलं हे निरेची एक उपनदी आहे त्याचं नेमकं नाव मला आठवत नाही परंतु या उपनदीचा भाडगर धरण बांधल्यानंतर एक पाचशे मीटरमध्ये निरेशी संगम होतो आणि पुढे निरा तयार होते निरा भीमेला मिळते आणि भीमा कृष्णेला मिळते आणि आंध्रला जाऊन पोचते विशाखापट्टणमला असा या नदीचा प्रवास जन्म निरा ही हिरडे हिरडे कुठलं ते एक खोरं आहे तिथलं बहुतेक But... शिवाजी महाराजांचं फार लाडकं खोरं होतं आणि सगळ्यात जास्त मावळे जे जा आले होते ते त्या खोऱ्यातनं आले होते त्या खोऱ्यात त्याचा उगम आहे आणि विशाखापट्टणमला किंवा भीमेला सोलापूरच्या आसपास किंवा माळशिराच्या आसपास निरा आणि भीमेचा संगम आहे सांगायचं तात्पर्य की ही निराही ओळखली जाते भाटगर धरणावर त्या उपनदीवर बांधलं गेलेलं धरण त्याचं पाणी हे मर्यादित होतं हे तेवीस टी एमचे पाणी होतं आणि एकोणीसशे सव्वीसला हे दोन्ही कालवे तयार झाले आता इतिहास सांगायचं झालं जा तर भाटगरचा निरा डावा कालवा हा पहिला गेला पहिला तयार झाला आणि पाणी नंतर मला वाटतं सुरू झालं इतकं डिटेल आठवणं आता शक्य नाही परंतु जे काही बोलीन त्याचे पुरावे देण्याची माझी तयारी आहे एकोणीसशे सव्वीसच्या आसपास निरा उजवा कालवा सुरू झाला आणि एकोणीसशे बावन्नला जेव्हा माझे आजोबा मंत्री होते इरिगेशन खात्याचे तेव्हा बांधकाम खातं त्याला म्हणायचे मालोजीराव नाईक निंबाळकर त्यांनी निरा उजव्या कालव्याला पंचावन्न टक्के पाणी भाडगरचं दिलं आणि पंचेचाळीस टक्के पाणी हे आ, निरा डाव्या कालव्याला दिलं गेलं हे वाटप झालं भाडघर धरणाचं चा। विषय चाललेला आहे हा निरा देवघर धरणाचा एकोणीसशे शहाण्णवला मी जेव्हा आमदार झालो त्यावेळेस मी कृष्णालावाद वाचल्यानंतर एक लक्षात आलं की आपल्याला मोजून पाच वर्ष आहेत दोन हजार एकला एकतीस मे दोन हजारला संबंध कृष्णा खोऱ्यात न अडवलेलं आणि ज्याचा युटिलायझेशन किंवा वापर झालेला नाही आहे अशा पाण्याचं पुनर्विचार रिव्ह्यू किंवा रिव्हिजन होण्याची शक्यता आहे असे स्पष्ट उल्लेख त्याच्यात होते प्रत्यक्षात ते झाले असते का नसते हा विषय वेगळा होता परंतु त्याच्यात रिस्क घेण्यात अर्थ नव्हता आणि त्यामुळे मग मी कृष्णा महामंडळाची स्थापना मेन माझे सहकारी आमदार या विषयावर माझी आपल्याला विनंती राहील की मी वेगळा विषय सांगेन कृष्णा महा प्रस्थापने त्याच्यावर नंतर बोलू आपण तर त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशीला जेव्हा प्रशासकीय मान्यता शरदराव पवारांनी दिली या धरणाला निरा देऊला माझ्या समजा तुम्ही वसंतदादा किंवा शरद पवार साहेब तेव्हा मंत्रिमंडळात होते मुख्यमंत्री किंवा काय असेल ते असेल मुख्यमंत्री होते तर त्याला प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर अकरा वर्ष एकोणीसशे शहाण्णवपर्यंत या धरणाला काहीही पाया हात घातला नव्हता हो कारण पुनर्वासनाचा प्रचंड विरोध होता आनंदराव साहेबांचा प्रचंड विरोध होता त्यामुळे खरं सांगायचं तर नीरा देवगर धरण हे त्याच्या खाली एक साईट होती परंतु ती जर साईट केली असते तर सत्तावीस टी एम सीचं धरण हे तिथं झालं असतं निरेजा नदीवर नीरज नीरा नदीवर आता विषय असा आहे की नीरा देवघरचं पाणी आडलं गेलं दोन हजार चार दोन हजार पाचच्या सुमाराला दो दोन हजार आठ साली धरण पूर्ण झालं याचं मेन कारण पुनर्वसनाची जी बावीस तेवीस गावं होती त्यांनी दिलेलं सहकार्य मी म्हणणार नाही की मी पूर्ण केलं परंतु मी त्यांच्यात फिरलो मला युतीच्या काळात कृष्णा महामंडळाचं उपाध्यक्ष तेवढ्यासाठी केलं होतं आणि मी सुरुवातीपासून माझ्या राजकीय कारकिर्दीत एकच काम केलं आहे की मी फक्त स्टेजवर बोलून बाकीचं सगळं काम हे धोरण किंवा के आपण केलेलं काम आम्हालात आणायला सरकारी अधिकाऱ्यांच्यावर कधी अवलंबून राहिलं नाही मी अंगावर घेतलेत पुनर्वसनाचं काम आमदाराचं नाही मी, मी, हो ना। ना। मी तर लाभ क्षेत्राला आमदार होतो मी पोलीस खात्याची कुठलीही गरज न घेता की ज्या खोऱ्याने प्रत्यक्ष सुधाकर नाईक मुख्यमंत्र्यांना साईटवर येऊन दिलं नाही भूमिपूजनाला एकोणीसशे त्र्याण्णवची गोष्ट आहे तिथं मी शहाण्णव सालपासून एकटा फिरत होतो एकटा फिरल्यानंतर मी त्यांची समजूत घातली आणि हे त्यांना जेव्हा सांगितलं की मी फलटणचा आमदार म्हणून फलटण कंडाळ्याचा आमदार म्हणून पुनर्वसनाची जबाबदारी ही माझी आहे झालं आहे कसं की सातारा जिल्ह्यात आणि त्याचे परिणाम इतर पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यात कोयनेचं पूर्व पुनर्वसन हा न संपलेला विषय आज दोन हजार तेवीस साली आहे योगायोगाची गोष्ट अशी आहे की कोयना धरणाची सुरुवात भूमिपूजन माझ्या आजोबांनी केलं होतं आणि सत्तावन्न अठ्ठावन्न साली हे धरण पूर्ण झालं आणि त्याचं पाणी आणि वीज हे सगळ्या गोष्टी इतिहास आपण सगळ्यांनी तुमची पिढी त्याचा लाभ घेते पण आमची पिढी विदाऊट लाईट बघितलेली आहे विदाऊट रस्ते बघितलेले आहेत विदाऊट शाळा बघितलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि आजचंही मी जे बोलून दाखवणार आहे हे माझ्यावर होणार टीकेला फायनल उत्तर माझं राहणार आहे आणि मी स्पष्ट बोलणार आहे मला परवानगी असावी आहे अशी माझी आपल्याला विनंती राहील आत्ता जे खासदार जे माड्यात निवडून आलेले आहेत त्यांना कामच राहिलेले नाही दोन धरणं झाली फलटण खंडाळ्यात त्याच्यातला फलटण तालुका त्यांच्या मतदारसंघात आहे माळशिरस त्यांच्या मतदारसंघात आहे सांगोला त्यांच्या मतदारसंघात आहे करबाळा त्यांच्या मतदारसंघात आहे आणि पंढरपूरचा काही भाग त्यांच्या मतदारसंघात काम दाखवायचं काय असा प्रश्न या खासदारांच्या समोर आल्यानंतर देवघरचं पाणी निर्यातनं भाटगरमधनं वीरला आल्यानंतर सुरुवातीचा काही काळ भाटगरच्या डिस्ट्रीब्युशनसारखं वाटलं गेलं होतं पंचावन्न पंचेचाळीस त्यावेळी मला वाटतं दोन हजार चार किंवा दोन हजार आठची ही गोष्ट असेल त्यावेळेस नेमकं काहीतरी डाव्या बाजूला थोडंसं पाण्याचा गोंधळ झाला होता म्हणून आजीदादा आणि आम्ही बसलो आम्ही म्हणलं की लोकांची समजूत तरी निश्चित निघेल असं काहीतरी करण्यात येईल तर मग ते म्हणाले की आपण पंचावन्न टक्के देवघरचं पाणी तिकडं देऊ फक्त देवघरचं डाव्या डाव्या बाजूला आणि पंचेचाळीस टक्के तुम्ही घ्या म्हटलं दादा आम्हाला विरोध झाला आम्हाला जर कामे कम पाणी कमी पडलं तर आम्ही हे ऐकणार नाही या अटीवर तुम्हाला जर करायचं असलं तर तुम्ही करा मी त्या फाईलवर चक्क लिहिलं होतं की हा अन्याय होईल कारण बारामती तालुका इंदापूर तालुका जिथं डाव्या कालव्याचं पाणी भाटघरचं जातं ते निरा देवघरच्या लाभक्षेत्रात नाहीत निरा देवघरच्या लाभक्षेत्रात भोर खंडाळा फलटण आणि माळशिरस एवढेच तालुके या लाभक्षेत्रात आहे ही झाली पूर्वपाटीका परंतु आजी दादानी आग्रहाने ते करून घेतलं हे वस्तुस्थिती आहे पाणी कमी पडलं का आम्हाला एकोणीसशे शहाण्णवला दोन हजार चारला हे सगळं घडलं तेव्हा आमच्या तालुक्यात दोन कारखाने होते आज चार कारखाने आहेत हे कसे काय झाले मला आकडेवारी नीट आठवत नाही परंतु इरिगेशन इरिगेटेड जी कमांड होती निरा देवघरची आणि आता हे पाणी जायला लागलं गुन्हा निरा उजव्यातनं निरा उजव्यात डबलीने ऊज लागलेलं आहे म्हणजे बारामतीला पाणी देऊन निरा उजवा घालव्याच्या माळशिरस आणि फलटण आणि पंढरपूर इथं ऊस कमी झाला आहे का मग हे पाणी आलं घुठणं याचा अर्थच तो आहे की जरी वाटप दाखवलं गेलं असलं तरी पाणी हे आहे ते आणि भरपूर होतं आणि त्यामुळेच ऊस लागलेला आहे त्यामुळे त्यांच्या या बोलण्याला काही अर्थ नाही आहे एक तर दोन हजार एकोणीस साली ते निवडून येऊन एक दिवस झालं होतं तेव्हापासून त्यांनी हे आरोप केलेले ते आरोप काही नवीन नाही आहेत राजकीयदृष्ट्या स्पष्ट मी सांगतो की त्यांना कोणीही तिथं विचारत नाही या निरा उजव्या कालव्याच्या जवळजवळ पंचावन्न छत्तीस ते पंचावन्न पाणी वाटप संस्था आहेत mm. पाणी वाटप संस्थेनं जाऊन जर जा तुम्ही जाऊन विचारलं की तुम्हाला पाणी कमी पडतं आहे का तर पाणी कमी पडत नाही त्यामुळे याचा अर्थ असा आहे की जरी पाणी वाटप त्यांनी दाखवलं आणि पाणी वाटप घेण्याचा प्रयत्न झाला तरी फलटण आणि माळेश्वर पुरतं मी स्पष्ट सांगतो की निरा देवघरचं पाणी निरा उजव्या कालव्यानं जे येते ते आम्हाला योग्य प्रमाणात उचित प्रमाणात येते हा पूर्णपणे त्यांनी राजकीय विषय केलेला आहे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जे कागदावरती दाखवण्यात आलं की इकडं पाणी जास्त गेलं आणि आपल्याकडे पाणी कमी आलं तसं फक्त ते कागदा पुरतच आहे मॅडम दहा टक्के फरक झालेला आहे हो पंचावन्न पंच तोही कुठल्या पाण्याचा झालेला आहे निरा देवघरच्या पाण्याचा झालेला आहे हे ते तेरा टी सी दहा टक्के वाढले म्हणजे किती वाढले बघा एक अर्धा पाऊंड टी सी तिकडे त्यांनी दाखवलंय तिकडे फारसं काही झाले नाही आणि प्रत्यक्षात ते पाणी जात नाही असा माझा दावा आहे त्यांना फक्त आपण एकच विचारा की फलटण तालुक्यातनं तुमच्याकडं पाणी कमी पडतं आहे हे मी दोन हजार चारपासनं नव्हे तर एकोणीसशे शहाण्णवपासनं आमदार साहेबासनं कधी तक्रार आली आहे का हे सद्गृहस्त कधी पांडवांना खात्यात कधी फिरतात का यांनी कधी ऊसाची लागवड कशी करायची ते त्यांना माहिती आहे का कोणाची तक्रार आली आहे उलट त्यांच्या कारखान्याविरुद्ध तक्रार आहे की जो काही ऊस त्यांना कोण घालायलाच तयार नसतं त्यांच्याच कारखान्याला ऊस ज्यांनी टाकला आहे त्यांना बिलं वेळेवर मिळत नाहीत हा सहा हजार सात हजार टनाचा कारखाना त्यांनी काढलेला आहे या कारखान्याला साडेनऊ हजार रोजीचं जर त्यांनी क्रशिंग दाखवलं तर हा कारखाना फायद्यात जाईल का साडेनऊ टक्के रिकवरी दाखवली रिकवरी टाकवलं दाखवली तर एफ आर पी मी त्यांना स्पष्ट सांगतो की तुमच्या कारखान्यात तुम्ही कोळकीतले जे पैलवान आणून ठेवले ते थे, कशासाठी आणून ठेवले त्याचं थे उत्तर द्या बिलं मागायला गेली तर त्यांना मारून पाठवतात सप्लायर जे असतात त्यांचे पैसे राहून गेलेले मला हे सगळं विचारण्यापेक्षा स्वतःचा कारखाना ट्रान्सपरंटरित्या त्यांनी चालवावं आणि माझा स्पष्ट दावा आहे की मी त्याच्याकडे लक्ष देत नाही ह्याचे माझ्यावर परिणाम शून्य आहेत त्यांना आरडाओरडा करायचा ते कारण असं आहे की ते बोलून सगळं झालं आणि लोकांना पाणी तर व्यवस्थित मिळतंय त्यामुळे लोक विश्वास ठेवणार कशी मला पण म्हणजे मी त्यांच्याशी सुद्धा बोलले तर त्यांचा असा आरोप आहे की डाव्या कालव्यातनं पाणी जास्त प्रमाणात गेलं त्यामुळे फलटण भागातल्या किंवा ह्या ज्या उजव्या कालव्याच्या परिसरात येणारे लोक आहेत त्यातला जवळजवळ दहा लाख शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला असं त्यांचा हे त्यांचं चक्क खोटे फलटण तालुक्यात दोन कारखाने जे वाढलेले ते चाललेत कशावर हा मुद्दा आहे श्रीराम सागर साखर कारखाना जास्त क्रशिंग करतोय तो छत्ती इथे छत्तीस गावाचं जे बोलत आहेत ना छत्तीस गावातल्या कुठल्या पाट पाटबंधारे खात्याच्या या ज्या बारक्या बारक्या सोसायट्या कालव्यावर असतात किंवा ब्रांचवर असतात त्यांची त्यांच्याकडे तक्रार एवढं दाखवा की आम्हाला पाणी कमी पडेल हे दहा लाख हे त्यांचं कपोलकल्पित आहे त्यांची बरीचशी स्वप्न असतात हे स्वप्न बोलून दाखवतात दहा लाख असतं तर आत्तापर्यंत हे दोन कारखाने दत्त श्री दत्त साखरवाडी आणि श्राम कारखाना चाललाच नसता आज सगळ्यात जास्त कृषी ते करत आहेत त्यामुळे या ह्याला काही प्रत्यक्षात अर्थ नाही त्यांना राजकीय कुठंच काही मिळत नाही हे बोलायला रस्ते झाले एम आय डी सी झाली धरणं झाली धरणाचे पाणी आलं नाही मला मान्य आहे त्यांनी हे जर सांगितलं असतं की धरणाचं पाणी तुम्ही खंडाळ्यापर्यंत आलं सहासष्ट किलोमीटरपर्यंत आलं निरा देवकरचं पुढे आलेलं नाही आहे ही कमी आहे मान्य आहे मला त्यालाही कारण काय अनुशेष आहे हे खासदार आहेत यांनी पार्लमेंटमध्ये आर्टिकल तीनशे बहात्तर ज्याच्याप्रमाणे हा अनुशेष निघतो काढला जातो स्टेट रिऑर्गनायझेशनमध्ये हे जे आपल्याला कलम लागू केलं त्याच्याविरुद्ध किती बोलले ते हे काम माझं आहे का त्यांचं आहे हे त्यांनी कधी समजून घेतलं का मोदी साहेबांशी बोलतात तिकडं खातं कोणाकडे मला माहीत नाही ते कोण केंद्राचे आमच्याकडे येऊन गेले होते मी त्यांना सगळं दाखवलं त्यांनी आता विमानात त्यांनी काय बघितलं हेलिकॉप्टरमधनं हे त्या हेलिकॉप्टरला त्यांनाच माहिती आहे मला काय माहीत नाही म्हणजे शक्य हे राजकीय दृष्टीने चाललेले आरोप आहेत झालं का तर झालं नाही झालं ना सास पुढे त्याचं कारण असं आहे की पाच वर्ष होती आम्हाला एकोणीसशे नव्याण्णवला आम्ही जेव्हा सत्तेवर आलो शिवसे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी त्यावेळेस विदर्भाच्या लोकांनी विशेष करून जे प्रश्न उपस्थित केले अनुशेषाचे त्यामुळे आम्हाला रुपयात सव्वीस पैसे मिळत होते उर्वरित महाराष्ट्र जे अथॉरिटी आहे त्याला बावन्न टक्के मिळतात त्यात तीन इरिगेशन सर्कल्स आहेत किंवा कॉर्पोरेशन्स आहेत गोदावरी कोकण आणि कृष्णा त्यांना बावन्न टक्के मिळतात त्यापैकी सव्वीस टक्के आपल्याला कृष्णा महामंडळाला मिळतात आणि मग मा कृष्णा महामंडळाला त्या काळातला विषय असा होता की स्टोरेज आधी करायचं का कालवे आधी करायचे म्हणून आम्ही स्टोरेजला महत्त्व दिलं गेलं आणि हा मग त्यावेळेस ते काँग्रेस आयमध्ये होते पृथ्वीराज चव्हाणांचे ते उजवे होते त्यांच्या नागपुडीतला केस होता तो दिवसरात्र ते त्यांच्याबरोबर राहायचे अधराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी नीरा देवगोरसाठी काय केलं आज भाजपचे खासदार म्हणून ते जे तिथं बोलत आहेत त्यावेळेस तुम्ही काय केलं त्यावेळेस त्यांनी काय केलं नाही कुठं कृष्णावर काही बोलणं नाही मला तर आठवतं आहे की आम्ही त्या बा पृथ्वीराज चव्हाणांना मला काही आरोप करायचा नाही कारण मुख्यमंत्रीपदावर बसल्यानंतर त्यांना राज्य बघायला लागतं ह्याची पूर्ण जाणीव आहे मला आणि मग आणि माझे नात्या होत्या ज्यांनी चांगले संबंध आहेत पण त्यांना जी काही अडचणी होत्या यांनी आग्रह तरी धरायचा होता ना की तुम्ही नीरा देवघरची धरणं करा तर तेव्हा काय बोलले नाहीत उलट मजा अशी आहे आणि महाराष्ट्राला मला हे कळवायचं आहे की त्यांचाच स्वतःचा कारखाना जो आहे हा जो लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर हा तालुका फलटण गाव उपळवे इथे आहे हा धोम बलकवडी जे धरणाचं पाणी मी शोधलं कृष्णाच्या पाण्यातनं चार टी एम सी पाणी जे सांगलीकडं जात होतं आणि पुढे आंध्राकडे जात होतं आणि मॅडम तुमच्या तालुक्यात खटावला हे जे पाणी येते त्याच कन्सेप्टवर येते की कृष्णेचं धोमच्या डाव्या कालव्यातनं जे पाणी जातं नदी ते नदीच्या पात्रात पुढं न जाता त्याच्यावर आपल्या दुष्काळी भागातल्या लिफ्ट वगैरे करून घेऊ म्हणून तुमचं जी आहे कटापूर आहे तुमचं उरमोडी आहे अनेक मी तुम्हाला गोष्टी दाखवून देईन पुढच्या भागात मी बोलेन त्याविषयी त्यामुळे त्यांनी कारखाना काढला हा आमच्या दोमबलकवडीच्या कारखान्यावर काढला आज फलटणमध्ये आरडाओरडा होत नाही न झाल्याचा त्याचं कारण असं आहे की दोन बलकवडीचा कन्सेप्ट काय आहे आम्ही नैसर्गिक चॅनेलमधनं ते पाणी सोडतो आणि पाटातनं पाणी सोडतो परिणाम काय झाला आहे की पलटण खंडाळ्यातल्या विहिरी या फुल्ली चार्ज असतात ते सोर्सेस जे अंडरग्राऊंड सोर्सेस आहेत हे रिचार्ज झालेत बरंचसं पाणी हे बलकवडीचं निरा देवघरच्या लाभक्षेत्रात जी काही पलटण खंडाळ्याची गावं आहेत खंडाळ्याची तर त्यांच्याकडे तर पाणी आलंच आहे देवघरचं आमच्याकडे त्यांच्याकडे निरा देवघरचाच फायदा होतो त्यामुळेच आरडाओरडा नाही आहे जिथं आत्ताच्या घटकेला मार्चमध्ये टँकर लागले असते तिथं आज ऊस आहे दोन दोन तीन तीन चार चारात हे सगळं कशामुळे झालं आणि mm -hmm. म्हणूनच हा राजकीय प्रश्न त्यांनी केलेला आहे आणि वैयक्तिक त्यांना भीती एकच वाटते की रामराजे जर उद्या म्हाडा न उभे राहिले तर काय होईल हा कृष्णा महामंडळाचा का निरा देवघराचा प्रश्न नाही हा पुढच्या इलेक्शनचा प्रश्न आहे आणि काळाच्या ओघा ते ठरेल माझ्या आजोबांनी कोयना केली मी दोन धरणं नाही किती धरणं केली हे माझं मला माहीत नाही तुमच्या सोलापूर जिल्ह्यातली लिफ्ट मी केल्या आव जिथं ते हे पाणी आणलं म्हणत आहेत कोण आपलं सांगोल्याला सांगोल्याला पहिलं पाणी स्वातंत्र्यानंतर मी पूजन केलं आहे आणि हे माझ्याच नावाच्या तिथं पुतळे जाळत आहेत त्यामुळे याला काही अर्थच राहिलेला नाही आहे आपण काही केलेलं नाही आहे आपल्याला काही दाखवायला काम नाही आहे आता मी परत एकदा सांगतो की पंचावन्न पंचेचाळीस हे झालं आहे का झालं आहे त्याचे परिणाम काय झाले आहेत काही झाले नाहीत त्यामुळे ते काय मी मान्य पण मगाशी जसं तुम्ही बोलताना उल्लेख पण केला की जेव्हा अजितदादांसोबत या संदर्भामध्ये बोलणं चालू होतं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की तिकडं दहा टक्के वाढवून तिकडं पाणी नेतो मग त्यावेळेस लोकांना असं वाटतं की तुम्ही त्यावेळी विरोध नाही केला तुम्ही त्यावेळी त्यांचा हे बघा हा एन्टायरली निर्णय दादांनी त्यांचं हे जे पाणी वाटप जो विषय होता हा त्यांच्याकडे होता बरं हे बघा इरिगेशन खातं का त्या काळात माझ्याकडं फक्त कृष्णा महामंडळ म्हणजे मंडळ होतं hmm. बाकीची तिन्ही महामंडळं त्यांची त्यांच्याकडं होती hmm. पाणी वाटप हा विषय त्यांच्याकडं होता मग मी तुम्हाला तेच सांगतो तसं जर झालं मा माझं जर त्यांनी दादानी ओवर रूल केलं असेल तर मग ह्यांनी पृथ्वीराज चव्हाणांकडं जाऊन ओवर रूल करून घ्यायला पाहिलं होतं अथॉरिटी कोण आहे विलासराव देशमुख किंवा पृथ्वीराज त्यांच्याकडनं का नाही ओवर रूल करून घेतलं तेव्हा गप्प बसले कारण तेव्हा त्यांना काय पाहिलं होतं त्यांची सगळं राजकारण त्यांची स्वतःच्या संस्था मधन कशा काढाव्या त्याच्यासाठी चालतं याच्यासाठी दुसरं ते लोकांच्यासाठी काही करू शकले नाहीत काय करू त्यांची इच्छा नाही आहे आणि खरं सांगायचं तर त्यांच्या घरात ते वळण नाही बारामती इंदापूर सारखा सधन भाग आहे मग त्या भागाला जास्त प्रमाणात पाणी का देण्यात आलं हा मुद्दा सारखा मॅडम कसं आहे विषय बारामती आणि इंदापूर हे खडकवासला म्हणजे लाभ लाभक्षेत्रात येणारे आणि मुळामुठ्याच्या टेलेंटची जे कालवे आहेत हे जास्त आहेत बरं वीरमधनं निरा डाव्या खात्याला जे पाणी जातं त्यातलं बेचाळीस का चाळीस टक्के फक्त हे बारामतीला मिळतं आणि उरलेलं सगळं जे काय आहे हे इंदापूरला मिळतं ह्याचा मेन फायदा निरा डाव्याचा इंदापूर तालुक्यात हा पहिला मुद्दा आहे हा बारामतीला नाही आहे ना, बारामतीला ना, बारा आहे बारामतीला निरा खडक वासल्याचं पाणी येतं आणि प्लस निरेचं पाणी येतं वीरचं असं ते आहे आता त्यामुळे तुम्ही जो मला प्रश्न विचारता की मी विरोध केला का नाही तर केला संसदीय पद्धतीने किंवा मग बरं मग मी राजीनामा द्यायला पाहिलं होता का त्यांनी मला त्यावेळेस त्यांचे वडील होते राजकारणात वडिलांनी का नाही मला सांगितलं की चला आपण सगळे मिळून राजीनामा देऊ मी एकटा होतो का विजयदादा माळशिरसमध्ये होते विजयदादा तर ज्येष्ठ मंत्री होते तेव्हा त्यांनी का विरोध केला नाही कारण कोणाला मा सगळ्यांना माहिती होतं की याच्यात पाणी जास्त कमी होणारच नाही आहे हे फक्त दाखव्यावरती मॅडम मी तुम्हाला खरं सांगू का याच्यात पाणी कमी झालेलं नाही हे मी खात्रीने तुम्हाला सांगतो मी तुम्हाला पुढच्या वेळेस जमलं तर एकोणीसशे शहाण्णवला ऊस किती होता आणि दोन हजार आठला निरा देवघरचं पाण्याचं फेरवाटप जेव्हा झालं विरे वीर धरणारनं तेव्हा ऊस किती होता आणि आत्ता किती याचे आकडे तुम्हाला देतो मग तर हा प्रश्न संपेल आकडे काढायला काय माहितीच्या अधिकारात सहज मिळणार आहेत आणि याचं उदाहरण आहे ना की एकाही पाणी वाटप संस्थेने कधी तक्रार केली नाही की आम्हाला पाणी जरी आज दरणी करून घेतलं असेल त्यावेळेस काही अडचणी झाल्या असतील म्हणून त्यांनी केल्या असतील तर शेवटी यांची अल्टिमेट अथॉरिटी असताना तेव्हा त्यांनी ते केलं नाही आणि आज रामराजे केवळ एका महामंडळाचा मंत्री ज्याच्यावर दुसरा मंत्री आणि त्याच्यावर मुख्यमंत्री असं असताना आणि ज्या पक्षाचे ते मुख्यमंत्री ना होते त्याच्यात ही मंडळी शिवसेना सोडून आली होती त्यांचा राजकीय इतिहासही बोलणं गरजेचं आहे हिंदूराव नायकडे जर खासदार झाले ते गेले विचारे त्यांच्या आत्म्याला परमशांती मिळावी अशी माझी इच्छा आहे ते वैयक्तिक माझे मित्र होते मी काय त्यांच्याबद्दल वेळवाकडे गेल्यानंतर बोलणार नाही माझ्या घराची ती संस्कृती नाही परंतु तेच शिवसेनेत होते त्याच्या आधी प्रमिलाबाई चव्हाणांचे खास म्हणून ते आमच्या जिल्ह्यात प्रसिद्ध होते काँग्रेस आहे शिवसेना आणि भाजप परत काँग्रेस आहे आणि आता भाजप भाज़ हे सद्ग्रस्त केले तेव्हा पंधरा दिवस आधी हे जिल्हाध्यक्ष झाले होते काँग्रेसचे यांच्या राजकीय उड्या कशासाठी चालतात पाण्यासाठी चालतात यांच्या राजकीय उड्या या स्पष्ट माझा आरोप आहे की साहेब जेव्हा राज्यमंत्री हे होते तेव्हा शिवसेनेत त्यांनी जाऊन काय केलं ते अर्थमंत्री राज्य असताना त्यांच्याकडनं फोन करून घेतले आणि दुधाचं संकलन सुरू केलं त्याचं नाव काहीतरी स्वराज्य का काहीतरी होतं तेही त्यांनी विकून टाकलं चारशे कोटीचं लोन असलेला हा माणूस त्यांनी कोणाला विकलं आणि काय विकला हा फार मोठा संशोधनाचा आणि संशोधना म्हणजे ईडीच्या संशोधनाचा विषय आहे तो आम्हाला काही ते ईडीत बिडीत पडायचं नाही आम्हाला काही वेळ लागली नाही आणि या सद्ग्रहस्तांचं काहीही खरं नाही आहे आणि मी स्पष्ट शब्दात महाराष्ट्राला सांगू इच्छितो की केवळ रामराजेने केलेल्या कामाचं श्रेय त्यांना मिळू नये तीस वर्ष आयुष्याची मी या कामात घालवलेली आहेत आणि निरादेवगर नव्हे तर कृष्णेचं पाणी एकशे जाण्याची शक्यता होती एकशे वीस टी एम सी पाणी हे सातारा जिल्ह्याचं गेलं असतं आणि आमच्याच धरणात पाणी नव्हतं आमच्याच धरणाची सुरुवात झालेली नव्हती कृष्णेत जी काही खोरी आहेत कुकडी झाली होती उजुनी झाली होती कोयना झाली होती महा तिकडं वारणा झालं होतं तिकडं कोल्हापूरचं जे राधानगरी तर पहिलं शाहू महाराजांच्या वेळेसच होतं एक कुठलं तरी मोठं धरण तेव्हा त्या काळात होऊन गेलं या सगळ्या गोष्टी घडलेल्या असताना सातारा जिल्ह्याचं एकशे वीस टी एम सी पाणी वा वाचलं आज नीरा देवबरोबर बोलत आहेत एक्क्याऐंशी डी एम सी पाणी मला जास्त बोलवायचा मिळवायचा मला आज रास्ता अभिमान आहे नम्रतापूर्वक मी सांगतो की पाणी तर घालवलं नाहीच नाही पण तो एक्क्याऐंशी टी एम सी कृष्णेचं पाणी वाढवून घेतलेलं आहे हे माझ्या तीस वर्षाच्या राजकारणाचं फलित आहे आणि मी राजकारण सत्तेसाठी केलं नाही मी जेव्हा पहिल्यांदा लवाद वाचला तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं हे आपल्या हातनं हे झालं तर कल्याण होणार आहे नाही तर पश्चिम महाराष्ट्राचा खोळसा होणार आहे आपण सगळेजण जेव्हा ज्या भागातनं आपण येतो आपली लोकं आपली गावं सोडून मुंबईत काय करतात हे सगळ्यांनाच माहिती आहे कोण हवाली करते कोण पेंटिंगचा जॉब करते कोण बाजारात आहे आणि त्यांना जर बाहेर काढायचं असतं तर आपल्याला हे करायला लागणार आहे आणि म्हणून मी एक राजकीय उद्दिष्ट म्हणून जर केलंच केलं परंतु वैयक्तिक मी माझ्या आयुष्याचं जर कुठलं जर उद्दिष्ट ठेवलं असेल तर पाणी आणि पाण्यावर राजकारण केलं आणि पाण्यावर तीस वर्ष मी सतत संघर्ष न बोलता केलेला आहे त्याचं कारण आहे मी तुम्हाला सांगून टाकतो की अनुशेषाचा प्रश्नात पश्चिम महाराष्ट्र हा एकटा पडतो कोकणचा विरोध महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्राला विरोध मराठवाड्याला विरोध विदर्भाला तर विरोधच विरोध या तिन्ही याच्यात पश्चिम महाराष्ट्राचे आमदार अस्वस्थ होऊन विधानसभेत बसलेले मी बघितलेले संबंध दोन तृतीयांश हे का होऊन बसलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी हा विचार करायला पाहिजे की कृष्णेचं पाणी जे जाणार होतं हे काय पश्चिम महाराष्ट्राचं पाणी होतं एकतीस मे दोन हजार ही तारीख माझी मी घातली होती का कोणी कधी त्या काळात सगळ्यांनीच मी सगळ्यांनाच दोष देईन तसं बघायला गेलं तर इतकी सरकार आली काँग्रेसची सरकार होती परंतु एकतीस मे दोन हजारला हे पाणी जाऊ शकत होतं याचा प्रामाणिकपणे विषय विषय कोणी घेतलाच नाही त्याच्यावर कुठली स्पेशल तरतूद झाली नाही आणि सगळ्यांना काय वाटत होतं की प्रत्येकाचं तीन राज्य ह्याच्याशी संबंधित होते एक महाराष्ट्र एक कर्नाटक आणि एक आंध्र कोणाचेच काही झाले नव्हते हो त्यांच्या ते लक्षात आलेलं नाही आहे हे दुर्दैव आहे हो महाराष्ट्राचं आपण डबके डबके बांधत बसलो आठशे नऊशे टी एम सी पाणी आंध्राला मिळालं त्यांनी फक्त दोन धरणं बांधलीत एक श्रीशैलम आणि नागार्जुनसागर आठशे टी एम सी पाणी त्यांनी दोन धरणातच आढळून ठेवलं आहे तेच की आत्ता जे चालतं ना आपलं सांगलीचं पुराचं पाणी वगैरे ते कुठलं धरण ते आलमट्टी त्याच्या बाबतीत आलमट्टीने अजून नारायणपूर ही दोन तीन धरणं कृष्ण क कर्नाटकातली बघितली तर त्यांनी त्यांचं आढळून ठेवलं परंतु थोडं थोडं सगळ्यांचं राहिल्यामुळे याच्यावर जास्त कोणी भर देणार नाही अशा समजुतीने माझं म्हणणं होतं की तुम्ही आमच्या जीवाशी खेळता का तुम्ही आम्हाला जर एक सहा हजार कोटी रुपये कुठल्याही पद्धतीने तरतूद करून दिली असते आणि ती तरतूद कृष्णा महामंडळाच्या रोख्यातनं सुरुवात झाली आणि त्याचंही श्रेय कोणीही घेऊ शकत नाही बावीस आमदारांनी ज्यांनी पत्र चित्रवर दिलेले त्याचं पत्र माझ्याकडे जे आम्ही मुख्यमंत्री तत्कालीन मनोहर जोशींना दिलं होतं आणि त्यांनी ते मान्य केलं होतं आणि त्याची पहिली मागणी फलटण तालुक्यात मुदोजी क्लबतल्या ग्राउंडवर मुख्यमंत्र्याला बोलवून मीच केली होती तेव्हा या रणजित नाईक निंबळकरांचे वडील तिथं उपस्थित होते त्यांनाही माहिती ती ही पहिली मागणी मी केली होती की आम्हाला तुमचे मंत्रीपद नको आम्हाला तुमचे दहा टक्क्यातले फ्लॅट नको आम्हाला काही नको आम्हाला फक्त महामंडळ द्या कारण काय झालं होतं की तत्कालीन पंच्याण्णव शहाण्णवचं जर विधानसभेची रचना तुम्ही बघली तर पंचेचाळीस अपक्ष आमदार होते महाराष्ट्राच्या इतिहासात कधी एवढा विरोध झाला नव्हता काँग्रेसला आणि बाकीचे फारसे काही पक्ष एवढे सबळ नव्हते हे भाजप शिवसेना होतं नाही ह्याच्या बघणे पण ते जेव्हा म्हणजे त्याच किस्स्याबद्दल आता आपण बोलू तुम्ही उल्लेख केला तर त्यावेळेस ते जेव्हा अपक्ष आमदारांना शोधत होते म्हणजे त्यावेळेस नेमकं काय काय झालं होतं तुम्ही प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांच्या कसे संपर्कात आलात आणि तुमची जी मागणी आहे जसं आता तुम्ही सांगितलं ती कशी मागणी मॅडम मी, मी सांगतो तुम्हाला पंच्याण्णवला तो दिवस आठवत नाही आम्हाला पण मतमोजणी मी संपली होती आणि मी घरी आंघोळ करून बसलो होतो मला गोपीनाथ मुंडे फोन आला की रामराजे तुमचा विचार काय मी त्यांना सांगितलं की मी तिथ आल्यावर तुमच्याशी बोल त्याच्या पलीकडं शिवसेनेचे काही नगरसेवक किंवा त्यांचे शाखाप्रमुख ते, ते आमच्या भागात नव्हते आणि माझ्याकडे आले होते आम्ही काय केलं मी मुंबईला गेलोच नाही मी गाडी काढली आणि सांगलीत फिरलो सांग सातारा जिल्ह्यात तेव्हा माझ्याबरोबर कोण होतं ज्येष्ठ नेते आमचे वाईचे मदन आप्पा पिसाळ तुमच्या कठावचे मोहनराव मौनराव गुदगे ते होते नंतर अपक्ष आमदार माणसा आम्हीच निवडून आलो आणला होता आणि कराडचे पाटील साहेब होते पी डी पाटील साहेब एवढे पाच आमदार साधारणतः प्रत्येक जिल्ह्यातनं पश्चिम महाराष्ट्राच्या आले होते सोलापूरमध्ये बाबनदादा होते नंतर ते रेशमा रश रश्मी तिचे वडील होते मामा दिगंबर काय त्यांचं नाव विसरलो मी असे चार पाच होते असे मिळून आम्ही सगळ्याजणांनी तिथं मिटिंग घेतली आणि म्हटलं की आपण जाऊन पहिले शरद पवारांना भेटू आम्ही शरद पवारांना भेटलो जाऊन शरद पवारांना मी सांगितलं की मीच बोललो मीच माझ्याच पुढाकारांनी दिलीप सोपाल यांच्या खोलीत मॅजेस्टिक हॉटेलमध्ये झालेली ही बैठक आहे आणि मी सांगता सांगता राहून गेलो पहिले दोन दिवस मी फक्त सांगली भागात फिरत होतो कोल्हापूरमध्ये जे काही अपक्ष होते ते माझे नातेवाईक होते सांगलीमध्ये माझे नातेवाईक होते त्यामुळे आमचे ग्रुप जमायला फारसा वेळ लागला नाही मॅडम त्यामुळे आम्ही शरद पवारांना भेटल्यानंतर शरद पवार म्हणाले की मला सरकार करायचं नाही आहे मग मी म्हटलं की आम्ही निवडून आलेलो आहे आम्हाला आमचं राजकारण आहे आम्हाला पाठिंबा दिला आपण नकार देऊ नका किंवा दिला तर गैरमानू नका कारण शेवटी आम्ही सगळेजणच त्यांची नावं घेऊनच मतं मागितलेली होती ही वस्तुस्थिती आहे पंच्याण्णव गेलो आम्ही तर शरद पवारांच्याकडे जाऊ वगैरे वगैरे अशी भाषणं त्या काळात झालेली आहेत त्यामुळे हा ग्रुप जमल्यानंतर पुढे जेव्हा प्रश्न तयार झाला की हे पाण्याचं जेव्हा नंतर माझ्या डोक्यात आलं लवाद वाचल्यानंतर मी म्हटलं की आपण जर कृष्णा महामंडळ केलं तर काय होईल मला आजही ती बैठक आठवत सगळे पश्चिम मराठवाड्यातले आमदार मुख्यमंत्री दालनाथ होते आणि तेव्हा मीच त्यांना म्हणलं की आम्हाला बाकीचं काही देऊ नका कृष्णा महामंडळाची रचना करा कर्ज रोख्यातनं फॉर फॉर द फर्स्ट टाईम इन महाराष्ट्र हिस्ट्री ओपन मार्केटमधनं कर्ज घेऊन आपण इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वापरायचा एवढा मोठा धोरणात्मक निर्णय या पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांच्या प्रेशरखाली युती सरकारला घ्यायला लागला कारण त्यांचं जरी सरकार झालं होतं तरी सरकार टिकवायला जी स्टॅबिलिटी लागते ती आमच्या बावीस पक्षांच्या पाठिंब्यामुळे त्यांना मिळाली ही त्यांना कल्पना होती त्यामुळे त्यांनी ते करून टाकलं आणि हे सगळं पुढे जे घडत गेलं सतराशे कोटी रुपये पहिल्या डिव्हेंचरच्या मा मालिकेत सिरीजमध्ये मिळाले आणि भराभरा भराभरा टेंडर भरा, निघाले एक पुढे एकदा सुरू झालेलं काम कधी बंद होत नाही मग हे कृष्णा महामंडळाच्या कर्जरोख्याची आयडिया थोडी मागे पडली कारण सरकारवर बोजा यायला लागला पुढचं सरकार आमचं आलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं तोपर्यंत राष्ट्रवादीचा जन्म झाला होता मी राष्ट्रवादीत प्रवेश केला मी राज्यमंत्री पुनर्वसन आणि महसूल होतो राज्यमंत्री पुनर्वसन म्हणजे महसूलमध्ये मी काही फारसं काम केलेलं नाही आहे केलेलं नाही म्हणजे आपिलं वगैरे ती रुटीनची कामं असतात ती केली तेही सांगून टाकतो की नव्वद टक्केला आपिलं मी ठरवलेली हायकोर्टात मान्य झालेली आहेत एवढं लक्षात घ्या माझ्या युजली आपिलं हायकोर्टात फे फेटाळली जातात माझी मान्य झाली कारण मी कायद्याने बसून केलं होतं आता हे स्वतःचं कौतुक करायला मला जर जड जातं माझ्या स्वभावात नाही पण मी अभिमानाने सांगेन की सत्तावीस हजार प्रकल्पग्रस्त सातारा जिल्ह्यात ज्याच्यातनं तुम्ही मॅडम आणि मी येतो ह्याच्यातनं आपण दुष्काळी भागात हलवू शकलो त्यामुळे आपली धरणं पुढे गेलीत हे hmm. सगळं श्रेय खरं दऱ्याखोऱ्यातल्या प्रकल्पग्रस्तांनी एकतीस मे दोन हजार ओळखलं आणि पाणी जाईल ही अस्वस्थता त्यांच्यात जेव्हा पोचली आणि hmm. जेव्हा मायासारखी माणसं जे लोक सरकारी अधिकारी एखादा जिल्हा पुनर्वसन अधिकारी जाऊन ते त्यांना मारत होते त्यांना येऊनच देत नव्हते इरिगेशनच्या लोकांना एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या कित्येक लोकांचे शर्ट पाडलेत त्या लोक मला काय कधी का त्रास दिला नाही मला प्रेमाने सत्काराने आनंदाने आणि निरा देवघरमध्ये तर आम्ही जसं आपण लग्नात एखादी वराड काढतो तसं वराड काढून फलटणमधलं जाऊन नीरा देवघरचे प्रकल्पग्रस्तांना इथं बोलवलं फलटणच्या आणि खंडाळ्याच्या लोकांनी लाभक्षेत्रातल्या स्वेच्छेने जमिनी सोडल्या म्हणून ज्या धरणाला मुख्यमंत्र्याला येऊन दिलं नाही त्या धरणाचं भूमिपूजन आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे तेव्हा हे खासदार किंवा त्यांचे वडील कुठं होते याचं उत्तर त्यांनी द्यावं आणि पुढच्या पिढीला हे कळणं आवश्यक आहे की याच्यामागे प्लॅनिंग आहे ह्याच्यामागे निस्वार्थ बुद्धीने केलेली आमदारकीची जी पहिली पाच वर्षं होती त्याच्यामुळे संबंध महाराष्ट्राचं कल्याण होऊन गेलेलं आहे मी एकटं त्याच्यात बोलणार नाही माझ्याबरोबर वीस पंचवीस आमदार होते सगळ्यांनाच श्रेय येते सगळ्यांनी मान्य केलं की आपल्याला पाणी करायला पाहिजे आता पाटील साहेब तुमचे इथं तासगावमध्ये तिथं आटपाडीचे आमदार राजेंद्र देशमुख होते अजितराव गोरपडे होते चिपतंगरावांना पाडून ते काय कुठलं गावं त्यांचं कडेपूर का काय कडेपूर मतदारसंघातनं संपतराव देशमुख तर आम्ही आठवड्यातनं दोन दिवस भेटत होतो हे असे सगळे जे होत गेले तिकडं गायकवाड साहेब होते नामदेवराव होते असे बरीच नावं मी तुम्हाला सांगू शकेन आणि विशेष करून गणपतराव देशमुख हा दुसरी व्यक्ती पश्चिम महाराष्ट्रातली सांगोल्यातली की ज्यांनी विरोधात राहून तात्विक विरोध केला आणि पाण्यासाठी झगडले त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेत माझ्या कामाला त्यांनी मी जेव्हा विधान परिषदेला उभं राहिलो तेव्हा त्यांनी शरद पवारांना अजितदाना सांगितलं की मला रामराजांना टाका मत टाकायचे मागायलाही लागलं नाही मॅडम म्हणजे ज्या सांगोल्यात माझा पुतळा झाला जातो जिथं बेचाळीस वर्ष जो आमदार होता त्यांनी मला निर्धास्तपणे मत दिलं कारण ही मला केल्याची पावतीची कामाची पावती आहे सांगोल्याचं पाणी जवळा जावाचा त्यांचा भाग आहे म्हैसाळचं पाणी मी ओढ्यातनं तिथं नेलं आहे आणि माझे पुत सांगोल्यात म्हैसाळ कृष्णेचं पाणी त्यांचा जो ओढा आहे कुठला तरी त्या ओढ्यातनं तिथं पाणी आणलं आणि जलपूजन केलं आणि तिथंच या खासदारांनी जाऊन शहाजीबापूंनी काय त्यात केलं असलं तर माहीत नाही आणि शहाजीबापूंचा इरिगेशनचा संबंध थोडासा कमीच असतो पाण्याचा असू शकतो त्यामुळे त्यांचा विषय वेगळा आहे माझे मित्र असल्यामुळे मी काय त्यांना बोलणार नाही ते माझ्याहून ज्येष्ठ आहेत आणि खूप प्रसिद्ध आहेत त्यामुळे प्रसिद्ध लोकांच्या नादाला न लागता जो वेडा आहे आणि वेड्याच्या हातात खासदारकीचं सारखं पद आहे तो चांगला वापर करायचा साधा विषय मी तुम्हाला विचारू का ते इरिगेशनवरच का बोलतात तो केंद्र खात्याच्या ग्रामीण विकासच्या केंद्र खात्याच्या अर्बन डेव्हलपमेंटच्या काही स्कीम्स नाहीत आहेत ना बरेचसे पैसे कुठल्याही राज्याला हे केंद्रातूनच मिळत असतात त्याच्यावर का नाही ते बोलत फलटण चाल गावासाठी त्यांनी काय केलं एवढं मला सांगा बघू अडीच वर्ष त्याच्या आधी हीच मंडळी सत्तेत आहेत ही मंडळी सातत्याने सत्तेत राहिली आहेत मी सत्तेत राहिलो आहे परंतु मी, पर मी उगाच गडबड केलेली नाही हे इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून जिथं संधी मिळेल तिथं उभं राहायचं नाही जमलं की सत्तेतील त्याच्याबरोबर जायचे असले उद्योग केले नाही अरे हे सगळं राजकारणी नाटक आहे कृष्णा महामंडळाची रचना आणि त्याचे झालेले फायदे आणि तोटे ह्याच्यावर माझी विनंती राहील की मी कागदपत्र घेऊन येतो तुम्हाला सगळं समजावून सांगतो बावीस अपक्षांनी दिलेल्या पत्राच तुमच्या समोर वाचन करून दाखवत हो म्हणजे की बाबा म्हणजे आज आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की आमदारांवरती आरोप होतात की बाबा पर्सनल फायद्यासाठी आमदारांनी पक्षांतर केलं वगैरे पण अशा परिस्थितीमध्ये पंच्याण्णव शहाण्णव साली अशा आमदारांनी एकत्रितपणे येणं तेही अपक्ष आमदारांनी आणि लोकांच्या प्रश्नासाठी सत्तेमध्ये आम्ही सहभागी होतोय थेटपणे सांगून पाण्याच्या प्रश्नावरती तर सत्तेत सहभागी होणे खूप मोठी गोष्ट आहे आपल्या बोलण्यात सातत्यानं सांगोल्याचा उल्लेख येतोय कारण पुतळा जाळला पुतळा त्याचं कारण असं आहे मॅडम की नीरज देवघरच्या पाण्याचं सेविंग झालेलं आहे सेविंग का झालं तर तिथे एम आय डी सी झाली ॲग्रिकल्चरचं पाणी वाचलं नंतर पाईपलाईनचा निर्णय घेतला गेला आता झाले कसं की मी पाईपलाईनचा प्रयत्न केला होता परंतु भूसंपादनापेक्षा पाईपलाईनचा खर्च जास्त होता म्हणून कालवा घेणं भूसंपादन करणं असं धोरण तत्कालीन होतं आणि पाईपलाईननी करावा हा निर्णय जयंतराव पाटील इरिगेशन जे असतात त्यांनी केलेलं आहे हे सांगतात आम्ही केलेलं आहे हे सांगतं खोटून सांगतात हा सगळा निर्णय तोच झाला आहे दहा किलोमीटर फलटणचं टेंडरही निघणार होतं कुठं यांनी अडवलं असलं तर मला माहीत नाही आणि हे पॉझिटिव्ह कामं करू शकत नाहीत आडवा आडवी फलटणला मिळते रामराजांना सगळी त्यांची भूमिका ही विकासाची नसून सत्तेत कसं यायचं न केलेल्या कामाचं श्रेय कसं घ्यायचं याच्यावर केंद्रित झालेलं हे स्वार्थी राजकारण आहे आणि येत्या इलेक्शनमध्ये आम्ही त्यांना ते सिद्ध करून दाखवू हे तुम्ही कितीही आरोप करा फलटण तालुका तर तुम्ही सोडूनच द्या फलटण तालुक्यातही तुमचं काही जिल्हा परिषद ग्रामपंचायती किती ग्रामपंचायती या सदग्रस्त आल्या सांगा ना मला चोवीसपैकी तेवीस ग्रामपंचायती माझ्या आहेत त्यांचं काय चालतं ग्रामपंचायत झाली दर दहशत करायची आणि तो सरपंच निवडून आणायचा जो उचलायचा त्याला आणि त्याच्याबरोबर फोटो काढायचा आणि सांगायचं आहे माझे हे त्यांचे धंदे हे त्यांचे धंदे आहेत आणि ते पलटण तालुक्यात कोणच बोलत नाही इतके त्यांना त्यांच्यावर त्यांच्याबरोबर केसेस नाहीत त्यांचं शिक्षण अपूर्व त्यांचं काहीच नाही आहे आणि हे बोलत असतात मोठं बोलत असतात या अशा माणसाला लोकशाहीचा हा निगेटिव्ह चमत्कार आहे एवढंच मी बोलेन पण त्यांना त्यांची संधी मिळाली होती संधीचा त्यांना फायदा करून घेता आला नाही कारण त्यांच्या ते डोक्यात नव्हतं आपण राजकारण कशासाठी करायचं हे प्रत्येकाला ठरवायला लागतं निवडून येण्यासाठी राजकारण सगळेच करतात न केलेल्या कामाचा श्रेय हो घेण्याचा प्रयत्न सगळेच करतात परंतु अल्टिमेट जज जो असतो हा सर्वसामान्य नेता माणूस असतो व्यक्ती असते मतदार असतो त्याच्यापर्यंत हे पोचणं शक्य होत नाही अशी परिस्थिती त्यांच्यात त्यांची निर्माण झालेली आहे आणि मग जे झालेलं नाही आहे ते रामराजांच्यामुळे झालेलं नाही आहे कारण त्यांना आमदार व्हायचं होतं त्यांना मिनिस्टर व्हायचं होतं मी मी शरद पवारांच्याकडे मिनिस्ट्री मागितलेली नाही कधी हे मी तुम्हाला अभिमानपूर्वक सांगेन मी सांगेन सातारा जिल्ह्याला दोन पदं द्या कोणालाही द्या तुम्हाला कोणाला द्यायचे आहेत त्यांना द्या हे मी माहिलं स्वतःसाठी काहीच मागितलं नाही आणि हे माहिलं मला द्यायचं असलं तर महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही जो खातं मागत नाही ते पुनर्वसन खातं मी घेतलं कारण मला माहिती होतं की पाणी हे पुनर्वसन कातत आणणार आहे महसूल का घेतलं तर महसूल आणि पुनर्वसन हे थोडस अशा पद्धतीचं हे राजकारण आहे मॅडम मला परत म्हणजे त्याच मुद्द्यावर यायचं आपला तो मुद्दा ऍक्च्युअली सांगायचा राहिला की ते सांगुल्याचं जे मी म्हणाले की त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना पाणी देणार नाही असं म्हणताय आणि तुम्ही म्हणताय की फलटणला आधी पाणी देणार आणि मग त्यांना मग त्याच्यावरूनच लोक अजिबात नाही अजिबात नाही तिथं तर काही प्रक्रिया नाही आहे तिथं पंचवीस तीस लोक पुण्यात मुंबईतनं फोन करून सांगितलं माझं म्हणणं काय की तीन टी एम सी पाणी पहिलं निराल ओवरच्या लाभक्षेत्रात तो वाटा ओरिजिनल लाभक्षेत्र कुठलं आहे खंडाळा फलटण माळशिरस सेविंग कोणामुळे कोणाला कोणामुळे झालेलं आहे पाईपलाईन फक्त फलटण आणि माळशिरसशी राहिलेली आहे बाकीचे सगळीकडे कालवे झालेले आहेत मग त्याच्यात फक्त फलटण वगळायचं ज्याचा त्यांचा जन्म झाला आहे तोच तालुका वगळायचा आणि ते पाणी पंढरपूरला सांगवलेलं द्यायचं मग तीन पाण्याचं वाटप सन्माननीय मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी नीट बसून करावं आणि त्यांनी अजून पाणी आणावं आता ते म्हणतात की निरेचं पाणी आम्ही करमाळ्यात नेणार आहे हा काय जी त्यांची स्वप्न असतात त्यांचा विनोद मी तुम्हाला सांगतो की भीमा मराठवाडा अशी एक योजना आहे तुमच्या तालुक्यात नाही त्याला विरोध भरपूर आहे मॅडम माणमदनं त्याला विरोध आहे बोगद्यानी कुंभिकासरी वारणा कोयनेचं पाणी आपल्याला उजनीतनं लिफ्ट करून मराठवाड्याला द्यायचं आहे ठीक आहे वीरचं पाणी नदीच्या पात्रातलं सात टी एम सी आम्ही कमिट केलेलं आहे तेव्हाही मी विलासरावनं म्हणलं होतं की तुम्ही घ्या पाणी आमचं फक्त त्याच्यावर मी लिहिलेलं आहे एक पानभर लिहिलेलं आहे कारण शेवटी मी मंत्री होतो आणि त्याच्याकडे नेहमीसारखं दुर्लक्ष झालं की सात टी एमचे पाणी आज परिस्थिती अशी आहे की हे पाणी जे कमिट झालेलं आहे आज मराठवाड्याचे तालुके हे टेल आहेत आणि समन्यायी तत्वाने वाटायचं जर ठरलं तर त्यांनी जर आग्रह केला की पहिलं आमचं पाणी नंतर तुम्ही भरा तर आम्ही कोरडे राहू तुम्ही लक्षात घ्या मी काय म्हणतो ते त्यांनी जर म्हटलं की पहिलं आमचं द्या उजनी भरा आणि ते पाणी आम्हाला येऊन द्या म्हणजे ते जे काय होईल ते होईल त्यावेळेस ज्या त्यावेळेचा प्रश्न आहे आपण जे बोलत होतो त्याला यांनी विरोध केला या भीमा स्थैरीकरणाला त्याच्यात त्यांना अटक झाली आणि त्याचंच ते म्हणतात की परत आज तिथं जाऊन तिथं जाऊन भेट काढून चार फोटो काढून आणलेत आणि भीमा स्थैरीकरण व्हायला पाहिजे त्याचं कारण त्याचं पाणी उजनीत जाणार आहे आणि उजनीतनं पाणी करमाळ्यात कदाचित मिळू शकेल किंवा सांगोल्यात कदाचित मिळू शकेल हा त्यांचा डाव आहे हे सगळं इलेक्शनला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी केलेले आरोप आहेत म्हणून दुसरं काही नाही आणि ते अशक्य आहे म्हणून मॅडम त्यांना हे माहीत नाही आहे कोणाला माहीत नाही की दुसरा लावाद जेव्हा झाला दुसऱ्या लवादाच्या निर्णयात हेव्या कृष्णेला दोन उपखोरी आहेत कृष्णेचं उपखोर आहे आणि भीमेचं उपखोर आहे त्याच्यात स्पष्ट लिहिलं आहे की एका उपखोऱ्यात ना दुसऱ्या उपखोऱ्यात पाणी नेता येणार नाही आता हे पाणी ते वारण्यात नाही आणणार कृष्णेचं पाणी कुंभिकासरीचं पाणी <coughs> हे कृष्णाच्या उपखोऱ्यातलं पाणी कोयनेचं पाणी हे कृष्णाच्या उपखोऱ्यातलं पाणी हे जे तांत्रिक बाबी आहेत अंध नावाचे नाव जे वकील होते त्यांना कंटाळा येतोपर्यंत त्यांच्या ह्याच्यात मी बसलो होतो मी सुदैवानी वकील असल्यामुळे मला त्याचा खूप फायदा झाला आणि अंधार्जुन हा कर्नाटकचा माणूस पारसी माणूस पण तो दोन्ही लवादात त्यांनी फुकट काम केलं आहे असा माणूस होता पैसे घेतलेले नाहीत तिने आणि घेतले असले तर किरकोळ घेतले असतील परंतु मी मुंबईचा आहे मी महाराष्ट्राचा आहे मी काहीतरी करेन असा वकील आपल्याला मिळाला आणि त्याचं सगळं कायद्याचं जे श्रेय मी हे कैलासवासी किंवा त्यांच्या धर्मात काय म्हणतात माहीत नाही मला त्यांना मी देऊ इच्छितो त्यांनी खूप काम केलं त्यांचा अंधेर अंधारजवना वारले मुंबई हायकोर्टात होते नंतर सुप्रीम कोर्टात गेले असं झालं हा सगळा रोचक इतिहास द्या आता तुम्ही मला बोलतंच केलेलं आहे कारण तुम्ही म्हणाल की तुम्ही हे बोलला का नाही म्हटलं बोलायचं आहे का ज्या मंत्रिमंडळात मी होतो त्या मंत्रिमंडळाचा ठरावच होता असा होता की लवाद लवाद आकडं लक्ष न देता अनुशेषाच्या याच्यावर विदर्भ आणि मराठवाड्याला पाणी द्यावं आता मी हे म्हटलं की तुम्हाला असं म्हणायचं आहे का की माझा विदर्भ आणि मराठवाड्याचा प्रश्न नव्हता म्हणजे मला पाणी देऊ नये माझं ते म्हणणं नव्हतं माझं म्हणणं का होतं पहिल्या दिवसापासून आणि पवारसाहेबांनी मी दोन तीन वेळा बोलून ठेवलं तर पण ते घडू शकलं नाही हे बघा महाराष्ट्र राज्याच्या बजेटमध्ये हे आता मांडलं जाईल तुम्ही चेक करा अकरा टक्के हे मिळतात आणि नऊ टक्के हे आदिवासींना मिळतात तर वीस टक्के बजेट हे इयरमार्क्ड आहे फिक्स्ड आहे मग तसं जर आपण इरिगेशनला जर एक दहा टक्के त्यातलं ठेवलं असतं तर अनुशेषाचा प्रश्न आला असतं का हे सगळं जे सुरू होतं आहे तर डबक्यातलं पाणी कोण कौन कोणाचं घेत आहे परंतु कामं अपुरी राहिली हे वाईट वाटतं मला बोलायला कारण मी स्वतः मंत्रिमंडळात होतो हे सगळ्यांचंच अपयश आहे सरळ तेच सर। माझं म्हणणं आहे मॅडम आणि आंध्र कर्नाटक आपल्यावर टपूनच बसलेत मॅडम त्यांनी धरणं बांधूनच घेतली हो तर पुनर्वासनाचे प्रश्न नाहीत आता परवा मला कोण म्हणत होता आंध्रात एक कुठलं तरी लिफ्ट आहे तेलंगणाची का आंध्राची पस्तीस हजार कोटीची लिफ्ट आहेत पस्तीस हजार कोटी त्याला कुठनं कुठनं पाणी जातं विदर्भातनं जातं गोदावरीनं जातं कुठनं कुठनं जातं पाणी हे सगळं तिथं घडू शकतं आणि आपण का नाही करू शकत आणि बजेट जर बघितलं तर हायेस्ट बजेट आहे देशात बरोबर हे सगळंच आपलं चुकत गेलं आणि मग एकमेकाचं रिजनलिझम प्रादेशिकवाद मग मह महापश्चिम महाराष्ट्र आहे याच्यातच सगळं हे सगळं हे निघून गेलेलं आहे प्लॅन करायला पाहिलं होता की कृष्णा आणि गोदावरी या राज्यातल्या नद्या आहेत ह्या आंतरराज्य नद्या आहेत ह्याच्यावर एकावर लवाद आहे ह्या लवादाला एकतीस मे दोन हजार ही टाईम लिमिटे गोदावरीचं पाणी वाटप अजून फिक्स नाही आहे मॅडम हे माहिती आहे तुम्हाला आता गोदावरीत कोण कोण येत नाही मराठवाडा येतं विदर्भ विदर्भात विदर्भातल्या विदर उपनद्या येतात नाही हे पाणी उद्या धरण कर्नाटकने घेतलं तर त्याच्यावर कोण काही बोलतच नाही आपल्या दोघांच्या भांडणात तिसऱ्या चला झालेलाच आहे मॅडम ना अहो आठशे टी एम सी पाणी त्यांनी दोन धरणात अडवलं म्हणजे झालं काय मॅडम ते आपलं झालं आहे कसं की आपण उगमाची माणसं आहोत आपलं आपलं राज्य हे कृष्णा आणि गोदावरीच्या उगमात आहे त्यामुळे साहजिक लोकेशन जे आहेत ही आपली डबके आहेत त्यांच्याकडे ते पठारावर गेलेली नदी आहे बऱ्याच नद्या त्याच्यात मिसळत गेलेल्या आहेत आणि समुद्राला मिळायच्या आधी त्या राज्यात गेलेल्या त्यांचा भौ भो, भौगोलिक नैसर्गिक फायदा आहे त्यामुळे त्यांना बोलण्याचा अर्थ नाही आपण आपले डबके करायला पाहिलं होती आपण पुनर्वसनाचे प्रश्न केले हे अजित वसंतदादा आणि राजारामबापूंचे सांगलीतले वाद किती मोठे झाले वारणा नदीवर पुढे न्यायचं का खाली न्यायचं दादा म्हणले बुडवू नका राजारामबापू म्हणले बुडवा म्हणजे मोठं धरण बांधा तत्व म्हणून बघायला गेलं तर त्यांनी मोठी धरणं बांधली आपण डबके बांधले आणि अपिरार्य आहे कारण आपण उगमाकडं होतो आणि जी काही मोठी धरणं होती लोकेशन होती ती आपण घेतली नाहीत थोडक्यात या सगळ्या गोष्टी पॉलिसी म्हणून आज महाराष्ट्र जलनीती असलेलं राज्य आहे त्याच्यात कधी याचा उल्लेखही नाही हो हे याला काहीतरी स्पेशल करायला लागेल आणि दिल्लीत कुठलंही सरकार येऊन द्या कुठलंही कोणाच्याही कुठल्याही पार्टीचं सरकार येऊन द्या महाराष्ट्राच्या प्रश्नाकडं विशेष करून पाण्याच्या प्रश्नाकडं कायमस्वरूपी दुर्लक्ष झालेलं आहे कावेरी नदीचा लवाद होता सुप्रीम कोर्टात त्या लवादावर निर्णय झाला कृष्णा नावाचे आपल्याकडे गव्हर्नर होते बघा एस एम जे कर्नाटकचे मंत्री होते हे मंत्री मुख्यमंत्री होते, होते यांनी चालत मोर्चा काढला आणि त्यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य केला नाही आपण तसं तर करत नाही एक आंदोलन कर्नाटकला तर पाणी देतो महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे तुलनेने मुख्यमंत्री जेव्हा दिल्लीत दोन्ही सरकार एक आणि राज्याचा मुख्यमंत्री लावा मग आपल्याकडे का नाही झालं गेलेल्या माणसाबद्दल काय बोलायचं आहे विलासरावांना मी किती वेळा सांगितलं की विलासराव हे करू नका देशमुख साहेब आम्हाला आमचं धरणं बांधून कमीत कमी स्टोरेज तर करून द्या पाणी येईल नाही येईल निदान बाबा पाणी तिथं हक्क कोरतं आहे शेवटी सुप्रीम कोर्टाच्या लेवलचा असलेला हा लवाद आहे त्यांना काहीतरी दाखवायला पाहिलं ना की वी आर सिरियस स्टोरेज स्टोरेजवर वी आर सिरियस अबाउट वॉट एवर वॉटर यू आर गिविंग यावेळी सगळं चुकत गेलेलं आहे सुदैवाने वाचलेलं आहे आणि दुर्दैवाने असल्या माणसांच्या हातात सत्ता गेली आहे ज्याला त्याला काही कळत नाही हे काय करतायत सन्माननीय खासदार त्या दिवशी आता गडकरी साहेबांना आणलं आणि इथे येऊन काय सांगतात पन्नास हजार कोटी रुपये मी आणले आता त्यांनी गडकरी साहेबांनी जे लोकार्पण केलं ते फक्त माडा मतदारसंघासाठी केलं का मी उलटं केलं आहे मी प्रत्येक गोष्ट स्वतः केलेली आहे स्वतः मी वन खात्याच्या मॅडम सुप्रीम कोर्टापर्यंतच्या परवानग्या तीन महिन्यात घेतल्या आहेत नीरा देवगरीच्या पस्तीस हेक्टर हेक्टर हे माझे कष्ट काय सांगणार मला कोणी म्हणाल की तुम्ही खात्यावर अवलंबून राहायला पहिला तर खात्यावर अवलंबून राहिलं असतं तर झालंच नसतं ना मॅडम शेवटी मंत्री येऊन तेव्हा सांगतो की हे करा आणि मी उठणारच नाही मग सरकारही हाल यंत्रणा हलते आणि आजही तुम्ही जुन्या मग खात्याच्या कुठल्याही या लोकांना विचारलं तर माझी स सातत तुम्ही मला सांगा मला सातारा जिल्ह्यात वेळा ठरवलं होतं की कृष्णेचं पाणी राहिलेलंच नाही आहे रामराजे खोटं बोलतात इथपर्यंत त्या काळात आरोप तेच पाणी मी निरेच्या खोऱ्यात आणलं त्याला मी जास्त श्रेय जास्त प्रायोरिटी दिली कारण लवादातच होतं आणि आंध्रनी या धोंबलकवडी धरणावर विरोधच केला होता तिथं हे त्यांना ते, ते बरोबर कळतं त्यांनी सॅटेलाईटवरून सगळं घेतलं होतं मी काय केलं धोंबद्धनं बोगदा पाडला आणि खंडाळ्यात आणला बेर बोरमध्ये आणला बोर खंडाळा पलटण आठ दहा पंधरा बोगदे करून पाणी आणलं आहे ऐंशी टक्के तालुका माझा सुपीक झालेला आहे त्याच्यावर यांचा कारखाना चालू आहे आणि मला म्हणतात पारिझवर्ण सत्तेसाठी केलं सत्ता मला मिळत गेलेली आहे यांना चुकूनही सत्ता मिळणार नाही एवढीच माझी ईश्वरकडे प्रार्थना आहे आता आपण धरणाबद्दल कालव्यांबद्दल बोलतोय तर असा पण एक आरोप होतो की इकडची कालव्यांची कामं जी आहेत ती पूर्ण झाली नाहीत उजव्या ना कालवा पण काय हे बघा देवरचा उजवा कालवा हा पहिल्यांदा भूसंपादनात फार मोठ्या प्रमाणावर आणला होता दोनच गावं आहेत शिरवायची तिथं तर तिथंच तीन वर्ष गेली होती तर मला स्वतःला तिथं सोडवता आलं नाही मी स्वतः जाऊन तिथं बैठका घेतल्या मी आमदारच होतो तिथलं पैठण खंडाळ्याचा आमदार होतो अशी कारणं आहेत आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं स्टोरेज अधिकरणं महत्त्वाचं होतं त्यात परत झालं कसं की निरा देवघरची प्रशासकीय मान्यता पंच्याऐंशी साली जी मिळाली होती ही साडेआठ टी एम सीची होती कारण थोडंसं तांत्रिक आहे मॅडम पण समजून घेण्याचा प्रश्न आहे त्याच्यावरही ते बोलतात खासदार साहेब आणि त्यांचे केंद्राचे मंत्री की विश्वासार्ह नावाचा एक प्रकार असतो एखादा धरण दहा वर्षात किती भरेल किती पाऊस येईल त्याची सरासरी काढून ठरवतात लवादानी पंच्याहत्तर टक्के धरणाची विश्वासार्हता मान्य केली होती मी काय केलं की मला पाणी पहायला होतं म्हणून साडेआठ टी एम सी हे पंच्याहत्तर टक्के विश्वासार्ह होतं ते मी पन्नास टक्क्यावर नेऊन साडे अकरा टी एम सी पाणी केलं आता साडे अकरा टी एम सी पाणी केल्यानंतर ए आय बी पी नावाची योजना हो आहे ती केंद्रीय जल आयोगाकडनं पुढे जाऊन केंद्रीय खात्याकडनं मिळाली तिथं आम्हाला नकारच मिळायचा मी स्वतः जाऊन त्या मीटिंग अटेंड केलेल्या हे जे ते म्हणतात ना मी करून आणलं हे त्यांनी नाही केलेलं एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे त्यांनी निरा देवगर धरणाची सिरीजच बदलली नवीन सिरीज नवीन पाणी नवीन पाऊस त्यामुळे पंच्याहत्तर टक्के विश्वासार्हचं साडे अकरा टी एम सी पाणी झालं आहे आणि त्याच्यावर ते आरोप करतात की हायड्रॉलॉजी ही बदलली हायड्रॉलॉजी हा विषय नव्हताच हा विश्वासार्हचा विषय होता कोणी हायड्रॉलॉजी बदलली नाही हायड्रॉलॉजी त्यावेळेस पडणाऱ्या पावसावर होती सिरीज निघतात मागच्या दहा वर्षात थोडक्यात सांगायचं तर सर्वसामान्य माणसाला पन्नास टक्क्याची विश्वासार्हता म्हणजे दहा वर्षात पाच वेळा हे धरण भरेल पंच्याहत्तर टक्क्याची दहा वर्षात साडेसात वेळा एवढाच विषय येतो आणि त्याचाही श्रेय घेतात पण श्रेय घ्यायलाही हरकत नाही हो त्यांच्या काळात काम त्यांचं काय झालं आहे ते सुदैवी माणूस आहे आणि आम्ही दुर्दैवी आहोत हे सगळं असं शिजवून आणलेलं त्यांच्या हातात आलेलं आहे आणि ते आता आहे पण ते असं म्हणतात की जसं तुम्ही आता म्हणाला की तुम्ही पन्नास टक्के दाखवलं ते असं म्हणतात की जर पंच्याहत्तर टक्क्यांच्या वरती दाखवलं तर केंद्राकडून निधी पटकन मिळाला असता काम पूर्ण झाली मी दाखवण्याचा प्रश्नच नव्हता होती ते, ते म्हणतात की हे तुमच्यामुळे झालं चुकीचं आहे मी कशाला पाणी हा पाणी ना पन्नास टक्क्यांनी झालं म्हणजे पाण्याचं स्टोरेज वाढलं त्याचा फायदा नाही झाला का म्हणजे काय झालं की पन्नास धड या अनुशेषामुळे नीरा देवगरकी धरणं वरनं पैसे मिळत नव्हते केंद्रात कारण hmm. त्यांना पन्नास टक्के पटत नव्हते जास्त पंच्याहत्तर दाखवायला पाहिजे आणि इकडं अनुशेषात आणलं होतं मग हेच माझं म्हणणं आहे ना अनुशेषावर ते मालदार म्हणून बोलत नाहीत तुम्हाला असं म्हणायचं की ते एकाच मुद्द्यावर फक्त बोलतात तेवढंच तेवढंच बोलतो आणि त्यांना तेवढं कळू शकतं त्यांना बाकीचं कळू शकतं त्यांना या गोष्टीला वेळ कुठे आहे वेळ द्यायला लागतो मॅडम अभ्यास मी पहिलं जर काय केलं असेल तर कुलकर्णी नावाचे आमचे आमच्या फलटणचे सुप्रिन इंजिनियर होते त्यांच्या घरी जाऊन बसलो असा सतरंजीवर आणि मला म्हटलं कुलकर्णी ज्यावेळी लवाद काय चिजे सांगा तीन तास जसं तुमच्याशी बोलतो आहे तसं मी लवाद समजून घेतला लवाद वाचला आणि त्याच्यानंतर जी रचना मी केली आणि फुल कॉन्सन्ट्रेशन जे ठेवलं आणि हा जो मी कन्सेप्ट काढला की मंत्री जरी झालो आमदार जरी झालो तरी प्रशासनावर अवलंबून न राहता आपण त्याच्यात वैयक्तिक लक्ष घालायचं त्याचा फायदा झाला म्हणून एक्क्याऐंशी टी एमसी पाणी हे कृष्णा महामंडळाचं कृष्णा खोऱ्याचं पाच खोऱ्याचं मिळालं आता आपण बोलण्यात वारंवार तुम्ही असं म्हणता की ते इलेक्शनची पुढची तयारी करतायत म्हणून सगळं चालू पण असं आहे की तुम्ही सुद्धा इलेक्शनची तयारी करताय असं ऐकायला मिळते की राष्ट्रवादीकडून आता माडा लोकसभा मतदार मॅडम सोलापूर मध्ये कृष्णा महामंडळाची रचना कोणाच्या झाल्यात काय झाले ते घाबरतायत कशाला मी उभा राहिला तर पलटणून मानमध्ये काय होईल पहिली घाबरतात त्यांची दुसरी गोष्ट सोलापूरमध्ये त्यांना जी मतं मिळाली आहेत ही मिळतील की नाही ही फार मोठी शंका एक लाखांचं लीड होतं मागच्या कारणं राजकारणाची आहेत बोलायचं आहे का नाही तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता पण मला आत्ता सांगायचं नाही आहे कारण मी कोरचं राजकारणी आहे त्यामुळे मला माणसं कधी दुखवायचे हे कळतं त्यामुळे एवढंच मी सांगतो की सोलापूरमधलं राजकारण जे झालं आणि आमच्या उमेदवाराला कमी मतं पडली ही सोलापूरमधल्या काही स्थानिक प्रश्नावरनं कमी पडलेले आहेत आणि माळशिरस तालुक्यात जे राजकारण झालं ज्याची एक लाख मतं त्यांना मिळाली त्यांचं कर्तृत्व शून्य आहे माळशिरसची संबंध राजकीय रचना जी आहे दोन गटात एक विजयसिंह मोहिते पाटील गट शंकरराव मोहिते पाटील गट आणि एक दुसऱ्या समाजाचा गट तो त्यांना मदत करतो ती दोन घटक जेव्हा एकत्र आले तेव्हा त्यांनाही मतं पडली आणि आमच्या उमेदवाराला करमाळा त्यांचा भाग त्याच्यात जास्त मिळाली नाहीत माढा त्यांचा जन्मस्थळ त्याला मिळाली नाहीत नंतर सांगोला त्यांना मग तर तिथं जास्त मिळाली नाहीत ती लोकल कारणं होती मॅडम ती काय मोदींच्या सभेमुळे झाली मी म्हणणार नाही कारण मोदींच्यावर आहेत पण मी मोठं आहे असं स्वतःला मानत नाही आणि मी काही देशाचं राजकारण करायला काही तयार नाही आहे माझं आजही राजकारण माझं केंद्रित आहे मर्यादित आहे सातारा जिल्ह्यापुरतं आहे आणि जास्तीत जास्त पश्चिम hmm. महाराष्ट्रापुरतं पण मग आता माढ्यासाठी तयारी करताय का तुम्ही त्या प्रश्नाचं थेट उत्तर लोक ठरवतील मॅडम पार्टी ठरवेल पक्षाकडून अजून तसं काही नाही म्हणजे अजून चर्चाच नाही वाटायला लागली तयारी चालू केली ना पण आता एक वर्षावर आली आता बघा मॅडम त्यांचा दौरा झाला काल शेवटच्या शहर शिव्या घालून ते मोकळे झालेले आता आठ महिने दिसणारच नाही मी तुम्हाला शंभर टक्के आठ महिने दिसतील कारण आता तयारी चालू होईल ना त्यांची तयारी काय असते मला तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे आमच्यातले कोण फुटतात का हे पहिलं बघणार त्यांच्या हाताला कोण अडीच वर्षात लागले नाही मी पलटण तालुक्यापुरतं बोलतो आणि पार्टीचा फायदा घेऊन मध्ये काय जमत आहे का, का। सांगवलं काय त्यांना सगळं रेडीमेडच मिळत आहे पाण्याचे प्रश्नही रेडीमेड खासदार रेडीमेड असं सगळं झालेलं आहे सुदैव माणूस आहे आता आपण थोडं तुमच्या पर्सनल आयुष्याविषयी जरा आपण बोलूया प्रेक्षकांना सांगूयात की म्हणजे आपणही त्याच्याविषयी आधी बोललोय की तुम्हाला खरं तर क्रिकेटची आवड होती तुम्हाला क्रिकेटर व्हायचं होतं मग राजकारणाकडे कसं काय आवडलं मॅडम मी वयाच्या विसाव्या वर्षी क्रिकेट सोडलं मी रणजी ट्रॉफीच्या डोरस्टेपवर होतो दरवाज्यावर कटकट होत होतो महाराष्ट्राच्या पहिल्या बावीसमध्ये माझी नावं असायची मी रन काढताना माझ्या उजव्या पायाचं कार्टिलेज खुर्च्या म्हणतो तो तुटला आणि मी त्याच्यावर खेळत बसलो त्यामुळे तो पाय सुजला आणि हे सत्तर सालचं मी तुम्हाला सांगतोय तेव्हा काही फिजिओथेरपी किंवा का ऑर्थोपेडिक सर्जरी असं काही पारसं हे नव्हतं त्यात ऑपरेशन झाली परत झालं परत खेळलो परत झालं सोडून दिलं त्यामुळे क्रिकेटचा आणि राजकारणाचा काही संबंध आला नाही माझ्या वैयक्तिक आयुष्यात असं झालं की मी सिम्बॉयसिस लॉ कॉलेजमध्ये लॉचा प्रोफेसर होतो जुन्या लॉ कॉलेजमध्ये आय जे आहे त्याच्यातही मी पार्ट टाईम होतो त्यामुळे मला पहिल्यापासूनच लॉच्या प्रॅक्टिसपेक्षा मी विजयराव हे सिनियर वकील त्या काळात होते त्यांचा मी ज्युनियर होतो हे बऱ्याच केसेस चालवलेले आहेत फौजदारी चालवलेली आहे परंतु माझं मन काय त्याच्यात रमयना शिकवण्यात मला आवडायचं एखादा लेक्चर चांगलं आपल्या हातनं गेलं तर सर्वसामान्य मुलाला घरात न येतो की जिथं शिक्षण नाही आहे ग्रामीण भागातल्या त्याच्यापर्यंत आपलं शिक्षण गेलं तर आपल्याला चांगलं वाटायचं मला फार समाधान दिवस माझा चांगला जात होता अशा परिस्थितीत माझ्या वैयक्तिक कारणामुळे की आई वारली माझी त्यामुळे मी फलटणला गेलो अठ्ठ्याहत्तर ऐंशी साली शिकवणं सोडलं आणि शेती भीती इतर जे काही घरातले प्रॉब्लेम होते ते सोडवत बसलो ते सुटले माझ्या चुलत्यांनी आम्हाला तिघांना तोपर्यंत माझे दोन चुलत भाऊ हे शक्य भावन जास्त आहेत संजीवराजे आणि रघुनाथराजे आणि अजित आता तो आमचा वारला तो काही राजकारणात नव्हता आशय मिळून आम्हाला चुलते शिवाजीराजे यांनी विजय शिव हो। त्यांनी एकत्र आणलं आणि मांडले की आता आम्ही तकलो आहे तुम्हाला जर राजकारण पुढे करायचं असेल तर या ह्या पद्धतीने करायला लागेल आणि त्यातनं मी ओढला गेलो मी नगरपालिकेचा नगराध्यक्ष झालो नगराध्यक्षानंतर आमदार झालो आणि आमदारनंतर मंत्री झालो आणि मंत्रीनंतर सभापती झालो हा काही नियोजनबद्ध प्लॅनिंग आणि ॲम्बिशनला धरून झालेला प्रवास नाही आहे हा काय माझ्या नशिबात लिहिलेला होता असं मला वाटतं नियतीचे खेळ असतात आणि हे होऊन गेले आणि आज एक समाधान आहे इतक्या वर्षाचं राजकारण करून की आपल्या हातनं एक्क्याऐंशी डी एम सी पाणी कृष्णेचं वाचलेलं आहे महाराष्ट्र राज्याचं वाचलेलं आहे याच्यावर मोठं काम काय माणूस करू शकतो मॅडम शेवटी शेवटी त्या पदालाही कुठेतरी मर्यादा आहेत आणि तुम्ही विषयच काढला तर लोकशाही या कन्सेप्टला आणि कुठल्याही गव्हर्नमेंटला पाच वर्षात काय करता येतील यालाही मर्यादा साठ वर्षानंतर झाल्याच आहेत मी कुठलंच सरकारवर बोलत नाही मी कन्सेप्टवर बोलतो डेमोक्रेसी hmm. आणि डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट याचा जर तुम्ही विचार केला कमी जास्त प्रमाणात होईल पण ते त्यालाही मर्यादा देत ना शेवटी काही पॉलिसीवर पक्षविरहित एक जर एकमत झालं तर देश पुढे जाणार आहे कि राज्य पुढे जाणार आहे दुर्दैवाने ते होत नाही आहे एकमेकाची चढावड एकमेकाला बोलणं याच्या पलीकडे राजकारण आता कुठेही दिसत नाही आहे असं काय वाटतं का कोण कुठलाही मुख्यमंत्री झाला शिंदेसाहेब आहेत त्याच्या आधी उद्धव ठाकरे त्यांना असं वाटेल का वा मुख्यमंत्र्याला की इथं काही काम होऊ नये असं होऊ नये पण ते इतक्या संकोचित बुद्धीने सगळे मी कोणाचं नाव घेणार नाही कारण मला काही भानगडीतच त्या पडत नसतं राज्याचं राज्या राजकारण हे वेगळ्या दिशेने आहे आमचे राजकारण आणि आमच्या घराची जी परंपरा आहे ती वेगळ्या दिशेने आहे आम्ही आमच्यापुरत जास्त बघतो आणि भागापुरतं जास्त बघतो त्यामुळे या कन्सेप्ट या मर्यादित आहेत तुम्ही आता म्हणताय की तुम्ही राज्याच्या राजकारणाचा जास्त विचार करत नाही आपल्या भागापुरतं पण असं कधी वाटलं नाही का म्हणजे अम्बिशियन अशी नव्हती का कधी तुम्हाला राजकीय प्रवासच सांगितला प्रतिनिधित्व करावं असं नाही वाटत तुम्हाला कधी वाटलं की मी राजकारण डोळ्यासमोर ठेवणे केलं मी तुम्हाला जे माझ्या आयुष्याचे टप्पे सांगितले ते राजकीय कुठं बोललो का मी काही क्रिकेटर होतो होतो गेलं गेलं शिकवणं आवडलं शिकवणं आवडलं कारणाने ते सोडायला लागलं माझ्या आयुष्यात मला जे करायचं होतं ते करायलाच मिळालेलं नाही आणि जे न मनात नव्हतं तेवढं ते चांगलं झालेलं आहे हे असं होऊन बसलेलं आहे आणि त्याचा फायदा हा बऱ्यापैकी सर्वसामान्य माणसाला झालेला आहे इवन तुमच्या तालुक्यात जे पाणी आहे तारळीचं नंतर या नेहमी उरमोडीचं हे मी कृष्णा महामंडळामुळेच सुरू झालं आहे यादी धरणं झालीच नसती तुम्हाला आजी कैलासवासी आबायसिंह राजांनी जर परवानगी दिली नसती तर मानला आणि खटावाला पाणीच देऊ शकत नव्हतं हे सगळी मंडळी अशी आहेत की कष्ट आणि ताक केलेलं आहे दुसऱ्यांनी आणि लोक लोकशाहीत ते चालतंय हो भूमिपूजन एक करतो सुरुवात एक करतो हे सगळं होत राहतं परंतु जे पाहिजे हे डोळ्यासमोर यायला पाहिजे आणि माझं तरुण पिढीला एकच म्हणणं असेल की तुम्ही बाकीचं राजकारण तुम्हाला काय करायचं ते करा धर्माचं करा सेक्युलरिझमचा करा माही आहे त्याच्यावर बोलणार नाही कारण तो फार वेगळा वी विषय होईल परंतु कुठल्याही पद्धतीने तुम्ही पुढे गेला तरी राजकीय सत्तेचा वापर हा तुम्हाला विकासाच्या दृष्टीने करणाऱ्या पार्टीला मत द्या तुम्ही त्या धर्मावर जा नाही तर अजून कुठल्या याच्यावर जा नाही तर कशावर जा परंतु जर विकासाला तुम्ही जर मत देणार नसाल आणि तुमच्या भविष्याला जर तुम्ही जर पाया घातला तर तुम्ही आत्मघात कराल एवढं बाकी मी सांगेन व्हॉट्सअप ग्रुपवर जे आज बघायला मिळते हे निराशजनक आहे काय बोलतात व्हॉट्सअपवर ही तरुण पिढी त्यांना पाण्याचे प्रश्न माहिती आहेत का त्यांना लवाद माहिती आहे का का कोण वाचत नाही आणि का आमच्यासारखे लोक बोलत नाहीत मला विचारायला तर हे सगळं घडतं आहे की आमच्या पिढीने जे आमच्याकडनं जे चुकत गेलेले मी वैयक्तिक तर मान्य घरीन बाकीचे करतील की नाही माहीत नाही की आपण काय करत होतो आपले पूर्वज आपले आधीचे एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासनं जी, एक जी, 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 जी राजकीय संस्कृती या राज्यातून देशात होती त्याचे फायदे तोटे काय होते हे आम्ही सांगायला आम कमी पडलो आणि सत्तेत जास्त गुरफटलो आणि मग सत्तेत गुरफटल्यानंतर कुठलंही राजकीय तत्वच जर राहिलं नसेल आणि सत्ता हे जर राजकीय तत्व झालं असेल असं परसेप्शन हे जर जनतेत व्हायला लागलं तर हेच होणार आहे या चुका आमच्या आहेत आम्ही कमी पडतो किंवा पडलो आहे असंच म्हणायला लागणार आहे तुम्ही मान्य करताय की ते आगडी अगदी उघडपणे आम्ही बोललोच नाही या विषयावरती चांग जा, जा जा ला ला हो, फार चांगला मुद्दा मांडला तुम्ही की बोलणं गरजेचं जोपर्यंत जुनी लोक तुम्ही केलेली काम किंवा तुमच्या काळामध्ये ज्या घटना जशा घडल्या त्या पोहोचवत नाही तोपर्यंत पोहोचणार नाही मॅडम एक मला सांगत मी संध्याकाळी सहा लाईट यायची तुमचा जन्म झाला तेव्हा लाईट कधी आली चोवीस तास होती असायची लाईटचं नवीन काय तुम्ही लाईट आम्ही अंधार बघितलाय पण तो अंधार होता हे सांगायला आम्ही कमी पडतोय एक उदाहरण ते सांगितलं तरच लाईटचं महत्त्व आम्हाला आणि तुम्हाला काय कळणार आहे तुम्ही टी व्हीवर समोर बसणारी मंडळी आहेत आमच्या वेळेस रेडिओ होता आमच्या वेळेस ग्रॅमाफोन होता तुमच्याकडे टेप रेकॉर्डर आहे तुमच्याकडे मोबाईल आहे तुमच्याकडे यूट्यूब आहे पण हे सगळं घडत असताना तुमच्या हातात जी साधनं आली आहेत ही तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी वापरताय आता ग्रुप जो जातीवर व्हायला लागले मॅडम तर अजून डेमोक्रेसी कशी टिकल एवढं मला तुम्हीच समजून सांगा आहेत की नाही एवढं सांगा फक्त जातीवर ग्रुप आहेत हे आमच्यासारख्याला बघायला मा मिळते मग असं मनात येतं की आपण मी ले ले तर एलेले होतो बहात्तर साली तेव्हा डिग्री एवढं स्वस्त नव्हतं मॅडम मला म मनात आलं असतं आणि मी तर राजकारणात पडलो नसतो आणि पलटणला गेलो नसतो मी कुठं गेलो असतो तुम्हीच बघा मी इंटरनॅशनल लॉमध्ये एले केलो होतं आता या गोष्टीत त्याचा पश्चाताप होतो मला पश्चाताप होण्यापेक्षा मनस्ताप होतो हे सगळं चुकीच्या दिशेने चाललेलं आहे तो विषय नको तो विषय सेन्सिटिव्ह आहे आणि मला कुठल्या वादात आता पंच्याहत्तरव्या वर्षी माझे माझी पंच्याहत्तरवी होणार आहे पंच्याहत्तरव्या वर्षी कुठल्या वादात पडायचे कारण नाही आहे आमच्या भागावर जे खासदार रूपी संकट आले ते संपवायचं माझं शेवटचं काम राहणार आहे एवढं बाकी नक्की जसं तुम्ही म्हणालात की विधानपरिषदेचा सभापती असणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही त्या पदावरती बराच काळ राहिलेला आहात तर त्या अनुभवाविषयी जर आम्हाला सांगाल की मॅडम मी परिषदेत अठ्याहत्तर आमदार असतात विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी असतात तिथं माझ्या जावयचं सध्या अध्यक्ष आहेत आणि मी मी ज्या पद्धतीने विधानपरिषद चालवली मी निवडून कसं आलो तर मध्ये शिवाजीराव देशमुख हे काँग्रेस आयचे सभापती होते त्यांच्यावर आयुष्याचा ठराव अविश्वास ठराव कोणी आणला राष्ट्रवादीने आणि भाजपने म्हणजे मला सत्ताधारी आणि विरोधांनी दोघांनी मिळून निवडून दिलेलं आहे आता मी काय विचार केला की मी नगराध्यक्ष होतो तेव्हापासून मी एक पद्धत पाळलेली आहे की बॅलन्स जर ठेवायचा असेल शक्यतो शेवटी राजकारण आहेच ते म्हणजे कुठेही विधानसभेत काय परिषदेत काय आणि नगराध्यक्ष हो, काउन्सिलमध्ये काय आणि त्यामुळे मी काय करायचो आणि एकंदरीत दोन भिन्न संस्कृती आपल्याला दिसतात की विधानसभेत मोठं हे असल्यामुळे तिथं वेगळ्या पद्धतीने सगळं कामकाज चालतं अध्यक्षांचे असणारे प्रेशर आणि हे सगळं असतं पण पर विधान परिषद थोडी जास्त मॅच्युर्ड लोकं असतात आणि विधान परिषदेत आपल्या परंपरा आहे की सभापतीचा मान खूप ठेवतात आणि मला सर्वपक्षीय आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या अगदी सांगायचं देवेंद्र फडणवीस साहेब किंवा उपमुख्यमंत्री कोण तेव्हा नव्हतेच मला वाटतं त्यामुळे या सगळ्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे आणि एक चांगल्या प्रकाराने विधानपरिषद आपण चालवली विधान परिषदेत आपण लॅपटॉपसारखे आम सोया करून ठेवल्या माझी इच्छा होती की पेपरलेस विधानसभा करायला पाहिजे ही सगळ्यात चांगली विधानपरिषद किंवा लेजिस्लेचर कुठला असेल देशात तर आजही महाराष्ट्राचं आहे महाराष्ट्रात जेवढं काम करत का। महाराष्ट्रात नको तेवढंच दाखवलं जातं परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा रात्री बारा बारा एकपर्यंत हे आमदार hmm. लागत असतात त्यामुळे असं काही तुम्ही समजू नका की धराधरीन कॉलर पकडणं तेवढंच होतं असं काही तिथं नसतं आणि विधान परिषदेत तर एक वेगळी परंपरा आहे की तिथे एकमेकाबद्दल काही बोलतात म्हणजे काही म्हणजे विरोध करतात परंतु बाहेर पडल्यानंतर लॉबीत गळ्यात गळा घालून फिरणारी माणसं बघितली आहेत आणि मला या आमच्या अठ्ठ्याहत्तर लोकांनी वडिलांच्यासारखं प्रेम दिलेलं आहे हे बाकी मला नमूद करायला लागेल आणि आजही मंत्रीपदापेक्षा जास्त जर मी एन्जॉय केलं असेल म्हणजे स्वतःहून स्वतःला जे वाटतं आणि तोही खरं ॲक्सिडेंटच तर ते काय मला आता काय माहिती होतं मी अपक्ष आम मी विरोधातला आमदार होतो सिनियर होतो इथपर्यंत ठीक आहे पवारसाहेबांनी म्हटलं की तुम्हाला व्हायला लागेल म्हटलं करा होत असेल ते पण अनपेक्षितपणे सगळं माझं म्हणजे माझ्या आयुष्यात मलाच नियतीने गुगली टाकलेत मी लेक्सपिनर होतो मॅडम मलाच गुगली पडलेत त्यामुळे जे काही पडलेत ते खेळत राहिलो आणि इथंपर्यंत पोहोचलो पण विधान परिषदेत जसं तुम्ही म्हणालात की फार मॅच्युअर लोक असतात पण कधीतरी असा एखादा प्रसंग आला असेल की जेव्हा रागराग झाला किंवा असे काही किस्से आहेत का म्हणजे एखाद दुसरा अहो दोन भावा बहिणींची लागलेली भांडण कोणाची पंकज आता ह्या दोघांच्या आणि धनंजय विरोधी पक्ष त्यांची इतकी भांडणं दीड दीड तास एका प्रश्नावर चर्चा त्याच्यानं मार्ग काढून ते चिक्कीचं प्रकरण ह्याचं प्रकरण हे चालू राहतं मॅडम पण अशा वेळी मग शांत कसं करतात कारण आम्हाला असं दिसतं की सभापती किंवा अध्यक्ष शांत बसा शांत बसा सांगत असतात पण आमदार लोक ऐकायला तयारच नसतात माझं बऱ्यापैकी ऐकायचं बरं आता कसं झालंय शिवसेनेची दोन शकलं पडली आहेत त्यामुळे जी कटुता आहे त्याचे परिणाम तुम्ही आज विधानसभेत बघताय असं माझं मत आहे पण विधानसभेत हे कामकाज होतं मॅडम मी स्वतः पंधरा वर्ष तिथं काम केलेलं आहे त्यामुळे आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून त्यामुळे तिथं काम होत नाही असं नाही आरडाओरडा चालू राहतो पण कामकाज रेट आता कामकाज रेटल्यावर चर्चा व्हायला पाहिजे ते होत नाहीत बिलावर चर्चा होत नाहीत हे दुर्दैव आहे बिलावर चर्चा व्हायलाच पाहिजे ले लेजिस याचा अर्थ कायदे पास करणं हेच आहे हो दुसरं काहीच होत नाही तिथं बी बिलं तशीच काढली जातात माझ्या काळात तर मी बावीस बावीस बिलं अर्ध्या तासात काढलीत विदाऊट चर्चा म्हणजे चुकीचं आहे सगळं ते काही गोष्टी चुकलेल्या आहेत चुकीचे वळणं पडत चाललेले आहेत थोडं सर्व पार्टींनी तर काही गोष्टीवर एकमत केलं आउटसाइड द लेजिस्लेचर एकत्र बसून तर ह्याच्यातनं मार्ग निघेल आणि माझी एकच इच्छा आहे की महाराष्ट्राची लेजिस्लेटिव्ह परंपरा ही ढासळून देऊन अर्थ नाही आहे आणि देशात अशी तुम्हाला लेजिस्लेचरच मिळणार नाही आदही नाही त्यामुळे या परंपरा महाराष्ट्र लेवलच्या आहेत या पाळणं न पाळणं नेत्यांच्या हातात आहे आमच्या हातात पण तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही इतकी वर्ष विधानसभा विधान परिषद दोन्ही सभागृहामध्ये काम केलं असं कोणी एखादा नेता किंवा मंत्री ज्याचं कामकाज तुम्हाला मनापासून आवडलं किंवा ज्याची काम करण्याची पद्धत तुम्हाला आजही लक्षात राहते असं मी सांगू का विलासराव देशमुख कोऑलेशन मिनिस्ट्री चालवण्यात फार एक्सपर्ट विलासरावांचं जे व्यक्तिमत्व होतं आणि त्यांची वागाय बोलायची जी पद्धत होती जरी मी म्हणलं तरी त्यांचा पश्चिम महाराष्ट्राला विरोध होता हे बोललो मी हे विकासाला विरोध होत तो की गो महाराष्ट्राला विरोध नव्हता परंतु लिफ्टमध्ये त्या फा त्यांनी माझ्या फायलीवर सहाय्य केलेत याला म्हणतात मुख्यमंत्री तो आहे कॉलनेशनचा तिथे थोडंसं चालायचं राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर परंतु विलासरावांचं काम लक्षात ठेवण्यासारखं आहे पृथ्वीराज चव्हाणांचं ॲकॅडमिक जास्त होतं आणि त्यांची लेवल वेगळी होती क्वालेशन आता मी बोलणार नाही परंतु कॉललेशनमध्ये काम करण्याची त्यांची हे मानसिकता नसावी असं मला वाटतं ते खरं दिल्लीतच शोभणारे व्यक्ती आहे ह्या मताचा मी आहे तेव्हाही मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की बाबा विचार करा ही तर कोवाय आहे शेवटी आघाडी आहे त्यामुळे थोडंसं फरक पडतो तिथं वेगळं पडतं पार्लमेंटची संस्कृती पंतप्रधानांना मान असतो मॅडम तिथं असं सगळं आहे पण खरं सांगू का तुम्हाला न विसरण्यासारखं एक नाव आहे विरोधी पक्षनेते राऊत राणेसाहेब साहेबांनी विरोधी पक्षनेते म्हणून जे काही कामकाज केलेलं आहे आणि विधान परिषदेत गडकरी साहेबांनी जे काही कामकाज केलेलं आहे विरोधी पक्षनेते हे विसरता येणार नाही मॅडम ज्या पद्धतीने ते प्रश्न विचारायचे मंत्री म्हणून उत्तर देताना पोटात धडके भरायचे असे हे दोघं होते राणे साहेबांचं अवतार आणि त्या काळाला अवतार हे अभ्यासविध विरोधी पक्षनेते होते हे तुम्हाला मी निश्चित सांगेन हे माझं मत सांगेल पण hmm. गडकरी साहेबांच्याबद्दल त्यांना बोललेलं बरं त्यांना काय हातात कागद यायला लागायचं नाही असं सगळं मी एक दोन चार गोष्टी आहेत शरद पवार साहेबांच्या काळात आम्ही लायब्ररी पार्लमेंटमध्येही बघितलेलं आहे इथंही गॅलरीत बसून त्यांचं कामकाज बघितलेलं आहे शरद पवारांच्या विषयी सांगायचं तर ते अठ्ठ्याहत्तर साली जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस सर्व खात्याची जे उत्तरं हे देत होते शरद पवार शरद पवार आणि त्यांचे जे मंत्री होते त्यांना विषयच माहीत नव्हते हेच उत्तरं द्यायचे हे बघितलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राची जी परंपरा होती त्यावेळेस त्यावेळेसचे आमदार वेगळे होते तरुण पिढी येत राहते तरुण पिढीला आमदारांना काय सांगाल तुम्ही आता ज्या नेत्यांची नावं घेतात त्यांचा अभ्यास खूप मोठा आहे त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण गाजवलं इतकी वर्ष पण आजकालचे तरुण आमदार कुठल्याही विषयावरती अभ्यास नसताना बोलतात अशी टीका होत असते मग त्या आमदारांना काय सांग तिथे आडवा आडवी जास्त व्हायला एखादी पॉलिसी मानणं ती आशासकीय ठरावणारा भाग असतो तो येतोच नाही चर्चेला चल सपोज आपल्याकडे कायदा आहे की नाही माहीत नाही मला विधवा प्रतिबंधक किंवा सती प्रतिबंधक कायदा किंवा ते अंधश्रद्धा कायदा एक झाला होता तो बरेच वर्ष पेंडिंग पडला होता अशा विषयावर कुठल्या तरी नाविन्यपूर्ण विषयावर आय टीवर आहे कोविडवर आहे अशावर काही कोण बोलत नाही हे बाकी दुर्दैव आहे कारण त्या प्लॅटफॉर्मचा फायदा ही पॉलिसी मेकिंगमध्ये व्हायला पाहिजे असं काय ते एकमेका काय झालं दुर्दैवाने तुम्ही लोक आहे गाजवलं म्हणजे काय एकमेकावर आरडाव्या आरडावं केलं म्हणजे गाजवलं तुम्ही काय म्हणायला पाहिजे हे खरं मला विचारलं तर की कुठं इथं या अधिवेशनात प्रश्न कुठं उपस्थित केले किती बिलावर चर्चा झाली का नाही झाली का दंगा झाला त्याला जबाबदार कोण परंतु एकंदरीत मॅडम चॅनेलवर काय दिसतं ह्याने ते गाजवलं आणि ते बोललं आणि ह्याने हा फटका मारला आणि धटका मारला मी तर बघतच नाही मला वाटतं मी एक राजकारणी असेल की मी बातम्याही बघत नाही खरं सांगायचं काय बघायचं इथे सकाळ सकाळी डोकं फिरवून घ्यायला कोणी सांगितलं काय चांगलं ना दिसतच नाही तिथं काय सकाळ घालवायचं काय चला त्यात त्यापेक्षा पेपरमध्ये आणि काही नाही तर आमचे पोरं आम्हाला सांगतच असतात की हा तुमच्याबद्दल असं बोललं आहे तुमच्याबद्दल ते तर कळतच राहतं थोडक्यात सत्ता ही निगेटिव्ह कामासाठी जास्त वापरली जाते का पॉझिटिव्ह कामासाठी लेजिस्लेचर पॉझिटिव्ह कामासाठी वापरलं जातं आहे का निगेटिव्ह याचा वाप थोडा बदलत चाललेला असं म्हण स्वतःला आता पूर्वी मीडिया वेगळं होतं म्हणजे पूर्वी प्रिंट मीडिया वगैरे बातम्या यायच्या पण आता सोशल मीडिया खूप जास्त प्रमाणात आहे सोशल मीडियावर असे तुम्हालाही बघायला मिळत असेल की माझ्यावर टीका झाली जसं ते म्हणाल तुम्हाला कोणी सांग त्रास होतो अशा वेळेस आपल्यावरती काही निगेटिव्ह वातावरण वगैरे वैयक्तिक बोललं आता आत्ताच उदाहरण घ्या यांचं काय चाललेलं आहे मी तीस वर्ष जे काम केलेले हेच खोडून काढायचं चाललेलं आहे अर्थातच त्रास होणार ना त्याचा राजकीय त्रास नाही आहे मी तुम्हाला काय म्हटलं की हे सगळं बघून पश्चाताप होतो की आपण शिकलो होतो काय आणि करत काय गेलो आणि कशात अडकून बसलो हा त्रास आहे आणि तो मला एकट्याला होत असेल असं नाही आहे मी काय एकटं सगळ्याचंच फार महत्त्व घेऊन किंवा श्रेय घेणार नाही सगळ्या म सिनियर राजकारण्यांना वाटतच असेल की हे आपल्याकडं राहून गेलं आपल्या काळात हे थोडंसं चुकलं <म्नेखाँगा> हे वाटतच असेल शरद पवारांनी तिथं सलोसरू सालपासून सगळं बघितलं एस टीने प्रवास केलेला आम्ही बघितलं आहे हॉटेल रुपालीच्या समोर पीसवी अडकून सायकलवर फिरणारे पवारसाहेब आम्ही बघितलेत श्रेयस हॉटेलच्या बाहेर सेक्रेटरी असताना मी त्यांना आयुष्यात पहिल्यांदा बघितलं तो क्षण माझ्या डोळ्यासमोर आहे मोदी साहेबांचं तुम्हाला सांगायचं तर मोदी साहेबांच्या माझे वाद झाले होते कशावरून ते झाले होते नर्मदा पाण्यावरून नर्मदा अथॉरिटी जी आहे ही अपेक्स अथॉरिटी आहे चार राज्य संबंधित आहेत राजस्थान गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र तर पं, त्याची एक अपेक्षा कमिटी आहे त्याचे पंतप्रधान असतात ते पंत पंतप्रधानाचे चेअरमन असतात पण ते येत नाहीत ते इरिगेशन केंद्रातले जे होते ओरिसाचे चरण सिंग का काहीतरी नाव होतं त्यांचं ते मीटिंग बोलत होती त्यातला एक नियम आणि किस्सा फार महत्त्वाचा आहे मी राज्यमंत्री होतो विलास काका कैलासवासी का ते माझे मंत्री होते ते म्हणाले की रामराजे तुम्ही जा इंग्लिश बिंग्लिश बोलता तुम्ही जा म्हणलं जातो आनंदाने त्या अथॉरिटीची डिसेंबरमध्ये बैठक व्हायची आणि असं ठरायचं की डिसेंबरच्या पुढे या पाटकरांनी त्याला खूप विरोध केला होता की डिसेंबरपर्यंत शंभर मीटरपर्यंत पुनर्वसन चारी राज्यात पूर्ण झालं असेल तर सगळ्यांनी हो म्हणायचं नाही म्हणलं कोणी तर पुढचं पुढचं होत नाही आणि महाराष्ट्राने कधी त्याकडे लक्ष दिलं नव्हतं कारण महाराष्ट्राला पाणी मिळत नव्हतं महाराष्ट्राला तीनशे मेगावट वीज मिळत होते त्यामुळे विरोध करायचं कारण नव्हतं सत्ता एकांगी होती काँग्रेसचीच होती त्यामुळे कोण काही फारसं बघत नव्हतं माझ्या डोक्यात ते पक्कं बसलं होतं hmm. आपल्याला चान्स मिळाला आहे दिल्लीत मोदी साहेब होते राजस्थानचा कोणतरी मंत्री होता माझ्या शेजारी उमा भारती म मुख्यमंत्री मध्य प्रदेश होत्या आणि हे चरण सिंग दिल्लीचे जलसंपदा त्याचे मंत्री आणि संबंध प्रशासन मी म्हटलं महाराष्ट्राचा विरोध आहे विरोध आहे बरं विरोध आहे म्हटल्यावर सभा मिटिंगच उठली कारण ते कामच संपलं ना मॅडम एकच विषय होता की पुढे जायचं का नाही एकाने विरोध केला की विषय मोदी साहेबांनी मला विचारलं मराठीत विचारलं खांद्यावर थाप मारली मला साहेब आपने किया म्हटलं साहेब आमची कामं होत नाहीत तर आम्ही काय करणार जेवलो खाल्लो ना आम्ही निघून गेलो उमा भारती मॅडम म्हणाल्या मला की हे राज्यमंत्री इनको हे बोलते आम्ही इस मिटिंगमध्ये बैठने का कोई अधिकार नाही म्हटलं आय हॅव गॉट इक्वल राईट ॲज यू यू मे बी चीफ मिनिस्टर बट आय रिप्रेझेंट स्टेट ऑफ महाराष्ट्र त्यांच्याशी माझे वाद झाले मी तसं वाद घालणारा माणूस नाही आहे मॅडम परंतु जे वाद घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला त्या दिवशी रात्री आडवाणी साहेबांचा फोन आला मला उपपंतप्रधान होते सांगण्यासारखा किस्सा इथं त्यांनी म्हटलं की हे कशासाठी तुम्ही अडवलं कारण त्यांच्याकडे ते पाणी जाणार होतं जे काही सहा महिन्यात काम होणार होतं त्यांचा कुठला मतदार मतदारसंघ अहमदाबाद का काय माहीत नाही मला सौराष्ट्राच्या तिथला कुठलं तरी म्हणतात म्हणलं पवारसाहेबांना विचारा तुम्ही हे का अडवलं हो म्हणून दुसऱ्या दिवशी सेक्रेटरीचा फोन आला तुम्ही म्हटलं आम्हाला हाच मुद्दा hmm. पंच्याहत्तर टक्के आणि पन्नास टक्के तुम्ही आम्हाला पा पैसेच देत नसाल hmm. केंद्राचे मला म्हटलं एक धरण सांगा मी म्हटलं द्या डोंबलकोडी मग ते डोंबलकोडी झालं अच्छा या असले सगळ्या भानगडी ऑफ द रेकॉर्ड खूप केलं मी दुष्काळ पडला होता तेव्हा आडवाणींशी बोलायला मीच होतो राज्यमंत्री म्हणून मीच होत सगळं मंत्रिमंडळ होतं दोन हजार चारच्या आसपास खूप मोठा दुष्काळ होता बघा सलग दोन वर्ष बऱ्याच गोष्टी आहेत घडत गेल्या पण एक समाधान आहे की जे काही घडलं तर सर्वसामान्य माणसाला फायदा झालेला आहे तसं बघायला गेलं तर मी महत्त्वाकांक्षी नव्हतो आणि आजही महत्त्वाकांक्षी नाही परंतु जे गैर चाललेलं आहे ते मनात भिडतं आहे आणि ते गैर आपल्याला दूर करायला लागणार आहे आणि त्यामुळे आम्ही ते बदलणार म्हणजे बदलणार आणि जाहीर सांगून आख्या महाराष्ट्रापर्यंत तुम्ही पोहोचणार आहात महाराष्ट्रापुरतं मी सांगतो की मी यावेळेस ते बदलणार आहे एकटाच मी विरोध करणार आहे मग तो उभा राहून करीन आणि माझ्या पद्धतीने मला इतकं भोळंही समजू नका की अपक्षातनं राज के राजकारण केलेलं आहे मी राजकारणाचा रामराजे हा वेगळा असतो तुमच्यासमोर बसलेला आहे हा राजकीय रामराजे नाही आहे राज राजकीय रामराजे बघायचे असतील तर फलटणला इलेक्शनच्या आधी सहा महिने या नक्कीच तर सरांसोबत आपण भरपूर गप्पा मारलेल्या आहेत म्हणजे सुरुवात आपली झाली होती डाव्या उजव्या कालव्यापासून ते आपण मधल्या काळामध्ये विधान परिषद राजकारण आणि मग जे काही त्यांच्या मनातला तो राग आहे तो सुद्धा त्यांनी खरं तर आज बोलून दाखवलेला आहे त्यांचं स्पष्टीकरण पण त्यांनी दिलेलं आहे आणि शेवटी जाता जाता त्यांनी हे पण सांगितलंय की ते आता राजकारणाच्या मैदानात आपल्याला दिसणार आहेत आता ते कुठल्या स्वरूपात दिसतात ते आपल्याला भविष्य काळात पाहायला मिळेलच पण त्यांनी जी काही उत्तरं दिली आहेत या प्रश्नासंदर्भात ती तुम्हाला पटली असली तरी सांगा नसली पटली तरी तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तरी ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मांडा आपण पुन्हा एकदा जर या विषयावर बोलता आलं तर नक्की चर्चा करू आणि बोलू त्यांच्यासोबत बाकी ही संपूर्ण मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण मुलाखतींसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू